हेलो। यस सर, हाँ, सेटिंग्स बघतोय मी। हाँ, या वॉइस इज क्लियर सर। नाही, आता तो मोबाईल मध्ये आहे मी। मोबाईल। नाही सर, मी इथून मला ऑडिओ झाला माझा। हॅलो, आता हो? नाही नाही तेच म्हणतो मी, तुमचा आवाज मला मोबाईलवरच येतोय, पण माझा आवाज जो आहे, हॅलो, माझा आवाज तुम्हाला याच्यातून येतो ना, गुगल मीट वरून येतोय ना? ओके, मी स्क्रीन प्रेझेंट करून ठेवतो। आता स्क्रीन दिसतेय सर? स्क्रीन दिसतेय का? ओके, याला फुल स्क्रीन कर। अच्छा, आता ओके, मग आपण आता थांबूयात। बरं, मी एकदा बोलतो सर, मी आवाजाची क्वालिटी चेक करा प्लीज। हां, चालेल, कट करू का? कराऊ द्या। बोलू? ओके। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी तर्फे आयोजित MPSC ऑनलाइन कोचिंग प्रोग्राम जुलै ऑगस्ट 2020 मध्ये तुमचं स्वागत आहे। डॉक्टर शैलेश कोळेकर इतिहास विषयाचे सेशन्स या ठिकाणी आयोजित करत आहे किंवा कंडक्ट करत आहे। आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याशी 2 शब्द बोलायचं आहे। तुमचे बरेचसे फीडबॅक, बरेचसे रिप्लाय मला येत आहेत, त्या संदर्भामध्ये मला काही गोष्टी सांगायच्या आहेत। काल देखील मी बोललो होतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कार्यक्रमाचा उद्देश नेमका काय आहे याच्याबद्दल आपण 2 मिनिटं बोलूया आणि सत्राला सुरुवात करूया। कसं आहे सर? सर व्हेरी गुड सर, क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी आणि व्हिडिओ बोथ आर गुड। ठीक आहे, आता माझा चेहरा तर दिसत नसेल ना? मी पिन केलेला आहे स्क्रीनला। केलेला आहे का? हो प्रेझेंट स्क्रीन तुम्ही जी केलेला आहे म्हणजे माझा त्याला मी फेस, पिन केलेला आहे। माझा फेस विजिबल आहे आता? यस सर, देर आर बोथ स्क्रीन, म्हणजे एक प्रेझेंटेशन आणि तुम्ही जॉईन झालेले आहे। ओके, ठीक आहे, मी चालेल। पिन करून ठेवतो प्रेझेंटेशन वरती, सो दॅट स्क्रीन विल बी अपियर। हो, चालेल चालेल। ओके सर, ओके, मग बरोबर आणि बरोबर 8 वाजता आपण चालेल। ठीक लाईव्ह आहे, जातो। चालेल चालेल, ठीक आहे मग। ओके सर, ओके, चालेल, डिस्कशन झालं तरी चालेल, ओके काही सर, अडचण धन्यवाद। आले किंवा काही असेल तर प्लीज मेसेज करा मग मला। चालेल, ओके। थँक्यू।
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था भारती पुणेतर्फे आयोजित MPSC ऑनलाइन कोचिंग प्रोग्राम जुलै ऑगस्ट 2020 मध्ये तुमचं स्वागत आहे। मी डॉक्टर शैलेश कोळेकर या प्रोग्राम अंतर्गत इतिहास या विषयाचे सेशन्स कंडक्ट करत आहे। आपण सध्या प्राचीन भारताचा इतिहास डिस्कस केलेला आहे। मागच्या सेशनपर्यंत आपण प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्वाचे घटक आपण अभ्यासले होते। आजच्या सेशनमध्ये आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुरुवात करणार आहोत। तर आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। आपले जे काही सेशन झाले त्या संदर्भामध्ये तुमचे रिप्लाय, तुमचे फीडबॅक बघितले तर त्या संदर्भामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते। ऍक्च्युअली ही गोष्ट मी तुम्हाला काल देखील सांगितली होती, आज देखील पुन्हा सांगतो। एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे, जसं मी काल म्हणालो होतो की जेव्हा आपण कोणत्याही एका गोष्टीची सुरुवात करतो, ती गोष्ट करायला जातो, तेव्हा ती गोष्ट करण्यामागे आपला नेमका हेतू काय आहे, तो हेतू आपला स्पष्ट असला पाहिजे। आणि मग हेतू माहिती असल्याशिवाय आपण योग्य दिशेने प्रयत्न करणार नाही। आणि आपण जर योग्य दिशेने प्रयत्न नाही केले तर मग आपण ज्या काही गोष्टीसाठी प्रयत्न करतोय त्या गोष्टीमध्ये कदाचित आपण अपयशी होऊ शकतो किंवा यश मिळणार नाही। आणि म्हणून हेतू माहिती असणं आवश्यक आहे। कालचंच उदाहरण द्यायचं झालं तर मी काय म्हणालो होतो की आपण MPSC ची परीक्षा का देतोय, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, आपल्याला एक चांगला अधिकारी बनायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, आणि म्हणून आपण ही परीक्षा देतोय। मग त्याचप्रमाणे आपण हे क्लासेस का करतोय, आपण या सत्रांच्या मागचा हेतू काय आहे। लक्षात घ्या की पुढच्या महिन्यामध्ये जी प्रिलिम्स MPSC राज्यस्तरीय प्रिलिम्स ही येऊ घातलेली आहे, स्पेसिफिकली त्या एक्झामच्या तयारीसाठी हे सेशन्स ऑर्गनाईज करण्यात आलेले आहेत, आयोजित करण्यात आलेले आहेत। या सत्रांचा हेतू तुम्हाला विषय किंवा या संदर्भामधलं ज्ञान मुळापासून समजावून सांगणं हा या सध्या तरी या कोर्सचा हेतू नाही आहे। याचं कारण आहे की आपण त्या दिशेने प्रयत्न केला तर आपल्याला कदाचित खूप वेळ लागू शकतो। आणि म्हणून या ठिकाणी गृहीतता आहे की तुम्हाला या विषयाचं एक एक्झामसाठी लागणाऱ्या गोष्टी बेसिक नॉलेज म्हणू आपण त्याला, बेसिक दन लिटल बिट ॲडव्हान्स्ड सुद्धा आपण म्हणूया त्याला, हे तुमच्याकडे आहे। आणि मग त्याला रिफायनिंग करणं, त्याची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करणं आणि स्पेसिफिकली एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमच्या तयारीला मदत करणं हा या सत्रांचा हेतू आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी काही गोष्टी गृहित अशा धरलेल्या आहेत की त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, ठीक आहे, माहिती आहेत। आता फक्त आम्हाला तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा या संदर्भामध्ये एक्स्ट्रा माहिती सांगायची, जी तुम्ही रेग्युलर जे सोर्सेस वाचता तर रेग्युलर वाचणाऱ्या वाचल्या गेलेल्या सोर्सेसमध्ये ही इन्फॉर्मेशन नाही आहे, परंतु एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला देणं, त्याचप्रमाणे तुम्ही जे वाचलंय त्याचं रिव्हिजन करून घेणं आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि त्याला आपण हँडल कसं केलं पाहिजे, टॅकल कसं केलं पाहिजे, याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं, गाईड करणं हा या सत्रांचा हेतू आहे। आणि तोच हेतू ध्यानामध्ये घेऊन ओके या सत्रांची, या सेशन्सची आणि त्या सेशनच्या फॉर्मॅटची रचना केलेली आहे, तर प्लीज ध्यानामध्ये घ्या। म्हणजे जेव्हा आपल्याला आपला पर्पज कळेल, आपण नेमकं ही गोष्ट का करतोय, या पद्धतीनं ही गोष्ट का करतोय हे जर लक्षात आलं तर मग कदाचित तुम्हाला त्याच्यातून जास्तीत जास्त फायदा घेता येईल, जास्तीत जास्त आउटकम आपल्याला या ठिकाणाहून भेटू शकतं। हा मुद्दा समजून घ्या। सो विथ दिस नोट आपण विषयाला चालू करूया। ओके, तर तुम्हाला माहितीच असेल की कालच्या लेक्चरमध्ये आपण गुप्त कालखंडापर्यंतचा इतिहास बघितला। आज आपण एकदम थोडक्यामध्ये हर्षवर्धनाचा कालखंड डिस्कस करूया आणि त्यानंतर मग मध्ययुगीन भारताचा इतिहास प्रारंभिक कालखंड या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत, ठीक आहे। बघा, याच्या आधी आपण एक साधारणतः टाईमलाईन आपण डिस्कस केली होती। टाईमलाईन त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की आपण लिथिक एज डिस्कस केला होता, अश्मयुग आपण ज्याला म्हणतो, अश्मयुगाचा इतिहास आपण बघितला होता। अश्मयुग आपण कव्हर केल्यानंतर आपण डिस्कस केलेलं ताम्रपाषाण युगाची आपण चर्चा केली। ताम्रपाषाण युगानंतर आपण आलो सिंधू संस्कृतीचा कालखंड। आता हा जो सिंधू संस्कृतीचा कालखंड आहे, साधारणतः 1800 ते 1750 इथपर्यंतचा हा कालखंड आहे। आणि त्यानंतर साधारणतः इसवी सन पूर्व 1500 BC दरम्यान वैदिक कालखंड चालू होतो, जो चाललेला आहे 1600 या काळापर्यंत। वैदिक कालखंड मग त्याचे पुन्हा दोन भाग पडतात, ऋग्वेदिक आणि
उत्तर वैदिक हा संपूर्ण सेगमेंट आपण बघितला. त्याच्यानंतर 600 BC पासून ते साधारणतः 300 BC 400 BC ते 300 BC हा जो कालखंड आहे त्याला आपण महाजनपदांचा काळ असं म्हटलं, याची देखील आपण चर्चा केली. आणि त्यानंतर मग चालू होतो मौर्य कालखंड. मौर्य कालखंड जो की 300 ते 200 हा मौर्य काळ होता. आणि त्यानंतर 200 BC ते 300 AD ज्याची चर्चा आपण काल केली तो होता उत्तर मौर्य कालखंड. उत्तर मौर्य कालखंड आणि मग 300 पासून ते साधारणतः 550 AD हा जो कालखंड होता त्याला गुप्ता काळ असं म्हटलं जातं. आणि साधारणतः 550 पासून ते 550 इसवीसनपूर्व 550 ते इसवीसन 750 हा जो कालखंड आहे त्याला उत्तर गुप्ता असं म्हटलं जातं. उत्तर गुप्ता. तर हा जो संपूर्ण स्पॅन आहे लक्षात ठेवा, हा जो संपूर्ण स्पॅन आहे त्यालाच आपण प्राचीन भारताचा इतिहास असं म्हणतो. ओके, अश्मयुगापासून ते उत्तरगुप्त कालखंडापर्यंत. आणि त्यानंतर मध्ययुगाची सुरुवात झाली, मग त्याचे देखील टप्पे पडतात, प्रारंभिक मध्ययुग आणि मग मध्ययुग, मध्ययुगाचे पुन्हा मग सुलतानशाहीचा कालखंड आणि मुघल कालखंड असं पुन्हा क्लासिफिकेशन डिव्हिजन होतं हे लक्षात ठेवा. तर आत्तापर्यंतच्या सेशन्समध्ये आपण गुप्त काळापर्यंतचा भाग कव्हर केलेला आहे. आत्ताच्या सेशनमध्ये उत्तर गुप्त काळामधली एक महत्त्वाची सत्ता आपल्याला डिस्कस करायची आहे, ते म्हणजे हर्षवर्धन. आणि त्यानंतर मग आपण मध्ययुगाकडे वळूया. म्हणजे ॲक्च्युली बरेच इतिहासकार काय करतात की हर्षवर्धनाचा जो कालखंड आहे 550 AD नंतरचा जो कालखंड आहे तो देखील प्रारंभिक मध्ययुगामध्ये समाविष्ट करतात. आणि काही इतिहासकार त्याला प्राचीन भारताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये समाविष्ट करतात. आणि त्यामुळे हर्षवर्धन हा कुठेतरी ज्याला आपण संक्रमण कालखंड म्हणतो, त्या संक्रमण कालखंडाची जी जो काही सुरुवातीचा फेज आहे त्या सुरुवातीच्या फेजमध्ये हर्षवर्धनाच्या काळाचा समावेश होतो. म्हणून आपण या टॉपिकची चर्चा करूया. हा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण हर्षवर्धन या घटकावर आत्तापर्यंत MPSC च्या पूर्वपरीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न आलेले आहेत, त्याची आपण आता चर्चा करूया. ओके, चला तर मग हर्षवर्धन बघा. हर्षवर्धन हा मूळ कोणत्या घराण्याचा होता? तर हर्षवर्धन हा पुष्यभूती, लक्षात ठेवा घराणं कोणतं होतं, पुष्यभूती किंवा वर्धन घराणे, पुष्यभूती किंवा वर्धन घराणे या घराण्याचा तो शासक होता. मग या घराण्याची पूर्वपीठी का, बॅकग्राऊंड काय होतं बघा. जसं गुप्तांचं होतं, गुप्तांचा मौर्यांचं जसं आपण बोललो, तसंच पुष्यभूती वर्धन घराण्याचं मूळ देखील अनिश्चित मानलं गेलेलं आहे. नेमकं यांचं मूळ काय होतं, यांची सुरुवात कुठून झाली, याच्याबद्दल निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही आहे. परंतु ह्या घराण्याचे जे प्रशासक होते ते कदाचित गुप्तांचे मांडलिक असावेत असं मानलं गेलेलं आहे. गुप्तांचे मांडलिक असावेत असं मानलं गेलेलं आहे. तर या संदर्भामध्ये मांडलिक व्यवस्था काय होती हे मी तुम्हाला एकदम ब्रीफमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. मांडलिक व्यवस्था नेमकी काय होती बघा. मांडलिकशाही याला आपण सामंतशाही असं देखील म्हणूया, सामंतशाही. आता लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला हे जे वर्णन सांगत आहे त्याचा स्रोत मी तुम्हाला सांगतो, सोर्स मी तुम्हाला सांगतो. तर आता हे जे मी तुम्हाला वर्णन करणार आहे ते आपल्याला प्रयाग प्रशस्तीमध्ये व्यवस्था कशी होती याचं एक साधारणतः वर्णन करण्यात आलेलं आहे. प्रयाग प्रशस्ती आपण कालच डिस्कस केलं, अलाहाबादची प्रयाग प्रशस्ती जी की समुद्रगुप्ताचा मंत्री हरिसेन याने लिहिली होती. हरिसेन कोण होता? समुद्रगुप्ताचा महासंधी विग्राहक म्हणजेच विदेश मंत्री आपण ज्याला म्हणतो तो होता हरिसेन. तर हरिसेनानं आपल्या शासकाचं, आपल्या सम्राटाचं वर्णन प्रयाग प्रशस्तीमध्ये केलेलं आहे, त्याच्या कर्तृत्वाची माहिती दिलेली आहे. आणि मग त्यामध्ये त्यांनी मग विविध राजांना हरवून त्यांच्याप्रती वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब कसा केला याचं वर्णन समुद्रगुप्तांनी केलं होतं. आणि मग त्याच संदर्भामध्ये मांडलिक आणि राजा यांच्यामधले संबंध कशा प्रकारचे होते यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्यांच्यामधले संबंध कसे होते लक्षात ठेवा. आता हा असेल राजा, राजा समुद्रगुप्त किंवा गुप्ता राजा किंवा इतर कोणताही राजा. तर मग या राजाला महाराजा, महाराजाधिराजा, परमभट्टारक अशा मोठ्या मोठ्या पदव्या राजा घेत असे. ठीक आहे, हा होता राजा, आपण सिंपल राजा म्हणूया याला. आणि हा आहे मांडलिक, मांडलिक म्हणा किंवा सामंत म्हणा, मांडलिक किंवा सामंत. आता यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध असतील. आता मांडलिकाच्या ताब्यामध्ये जो कोणता प्रदेश असेल त्या प्रदेशामध्ये तो एक स्वायत्त प्रशासक असेल. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी केंद्राचा, राजाचा फारसा हस्तक्षेप नसेल. म्हणजे राजा मांडलिकाला काय देणार आहे, राजा मांडलिकाला स्वायत्तता
प्रदान करणार आहे. स्वायत्तता आणि मांडलिक कोणाच्या नावानं आपल्या प्रदेशावर प्रशासन चालवणार आहे, शासन चालवणार, तर त्या या राजाच्या नावाने मांडलिक राज्य करेल. ठीक आहे, म्हणजे स्वायत्तता प्रदान करेल आणि त्याचबरोबर म्हणजे एक प्रकारे संरक्षण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल, कारण राजाच्या नावाने मांडलिक आपल्या प्रदेशावर सत्ता गाजवणार आहे किंवा सत्ता तो राबवणार आहे. याच्या बदल्यामध्ये मांडलिकाकडून किंवा सामंताकडून राजाला काय भेटणार? ठीक आहे, तर या गोष्टी महत्वाच्या होत्या. तर आपण जर अलाहाबाद प्रशस्तीचा जर आपण संदर्भ घेतला तर मांडलिकाकडून शासकाला काय मिळेल? त्याच्यामध्ये लक्षात घ्या की आवश्यक तेव्हा सैन्याचा पुरवठा केला पाहिजे, मांडलिकांनी सैन्य बाळगलं पाहिजे आणि ज्याही वेळेला राजा युद्ध मोहिमांवर असेल, ओके, कुठल्या दुसऱ्या सत्तेवर आक्रमण केलं असेल किंवा परकीय सत्तेचं आक्रमण झालेलं असेल, अशा परिस्थितीमध्ये मांडलिकांनी राजाला सैन्याची मदत केली पाहिजे. त्याचप्रमाणे नियमितपणे नजराणा दिला पाहिजे, नियमितपणे नजराणा त्याने शासकाला दिला पाहिजे. त्याचप्रमाणे मांडलिकाची वैयक्तिक उपस्थिती, लक्षात ठेवा मांडलिकाने वैयक्तिकरित्या राजाच्या दरबारामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे, वैयक्तिक उपस्थिती, आणि त्याचप्रमाणे राजाशी विवाह संबंध त्यांनी जोडले पाहिजेत, जेणेकरून मांडलिक हा राजाच्या विरोधामध्ये भूमिका घेणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था होते. म्हणजे एक प्रकारे मांडली आपल्या प्रदेशामध्ये आपल्या कारभारामध्ये स्वायत्तता उपभोगेल पण त्याचबरोबर तो राजाशी जोडला देखील गेला असेल. तर मग या व्यवस्थेचे फायदे काय होते आणि या व्यवस्थेचे नकारात्मक परिणाम काय झाले, हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. तर झालं काय होतं, लक्षात घ्या की आता एकीकडून झालं की राजा त्याच्या बर्डन मधून मुक्त झाला. कोणत्या बर्डन मधून? मोठं सैन्य बाळगायचं जे बर्डन होतं त्याच्यातून तो मुक्त झाला. ओके, आणि हे सगळं जे बर्डन होतं मांडलिकावर शिफ्ट झालं, हा मुद्दा लक्षात घ्या. परंतु त्याचबरोबर त्याचा एक नकारात्मक परिणाम काय होता की राजा हा मांडलिकावर अवलंबून असल्यामुळं ओके राजस्थान काहीस कमकुवत झाला. आपल्या लष्करी गरजांकरता राजा हा मांडलिकांवर अवलंबून असल्यामुळं राजाचं स्थान काहीसं कमकुवत झालं. त्याचप्रमाणे राजा जोपर्यंत स्ट्रॉंग आहे, जोपर्यंत प्रभावी व्यक्ती राजा म्हणून काम करतोय, तोपर्यंत मांडलिक त्याच्या नियंत्रणाखाली राहतील. पण ज्या क्षणाला राजा कमकुवत असेल, म्हणजे एखादा स्ट्रॉंग राजा त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा वारस अकार्यक्षम असेल किंवा कुठल्याही कारणानं राजाची ताकद जर कमी झालेली असेल, तर मग अशा परिस्थितीमध्ये मांडलिक स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतील आणि ह्या मांडलिक स्वतःचं राज्य स्थापन करायचा प्रयत्न करेल. त्याच्या ताब्यामधला जो कोणता प्रदेश असेल त्या भागाचा तो स्वामी राजा बनण्याचा प्रयत्न करेल. आणि यामुळे काय व्हायचं, यामुळे राजकीय विखंडीकरण, ज्याला आपण पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन म्हणतो, ही गोष्ट व्हायला सुरुवात झाली होती. हा मुद्दा लक्षात ठेवा, पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन, राजकीय खंडीकरण, राजकीय विखंडीकरण व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे सामंतशाही या व्यवस्थेचे एक नकारात्मक परिणाम आपल्याला काय दिसतात की गुप्त काळामध्ये जे राजकीय केंद्रीकरणाची प्रवृत्ती विशेषतः समुद्रगुप्ताच्या काळामध्ये दिसून आली, त्याचा हळूहळू पुन्हा कुठेतरी आपल्याला पॉलिटिकल डिसइंटिग्रेशन, पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन कडे जाताना दिसतं. आणि मग एका राज्यामध्ये किंवा राज्यामध्ये शासकाच्या कमकुवतपणापोटी आता हळूहळू पुन्हा एकदा अनेक राज्य निर्माण होण्याची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हे या व्यवस्थेचे नकारात्मक परिणाम होते. आणि गुप्तांच्या पतनाच्या दरम्यान नेमकं तेच झालं होतं. आपल्याला माहिती आहे स्कंदगुप्त हा महत्वाचा शासक होता आणि स्कंदगुप्ताच्या मृत्यूनंतर त्यानंतरचे वारस अकार्यक्षम निघाले आणि त्यामुळं या व्यवस्थेच्या पोटी, या व्यवस्थेच्या परिणामी तिथे राजकीय विघटनाची प्रक्रिया चालू झाली आणि गुप्तांचे जे मांडलिक होते त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ओके गुप्तांच्या पतनानंतर काही काळाने पुष्यभूती किंवा वर्धन घराण्याचा उदय झाला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. आता तुम्हाला मुद्दा समजला असेल की वर्धन घराण्याची राईज नेमकी कशी झाली होती, उदय कसा झाला होता, हा मुद्दा तुम्हाला कळाला असावा. ओके, लक्षात ठेवा प्रभाकर वर्धन हा पहिला महत्वाचा शासक होता असं मानलं गेलं आहे. त्याच्या काळामध्ये वर्धन सत्तेचे पंजाब आणि माळवा हे नाव, ही वाक्य लक्षात ठेवा. ओके, प्रभाकर वर्धनच्या काळामध्ये पंजाब आणि माळवा प्रदेशावर वर्धनांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते आणि मग त्याने विवाह संबंधांच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये मौखारी, ओके, कनौज उत्तर भारतामध्ये मौखारी नावाची एक महत्वाची सत्ता होती. मग त्याने काय केलं की आपली मुलगी राजश्री हिचा विवाह मौखारी शासक ग्रहवर्मन सोबत केला आणि असं करून राजकारणामध्ये आपलं स्थान मजबूत केलं. मग प्रभाकर वर्धनचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यवर्धन हा सत्तेवर आला होता. तर राज्यवर्धन जेव्हा राजपुत्र होता तेव्हा त्याने हुणांचा पराभव केला असं मानलं गेलं आहे. तर हुण ही त्या काळामधली अत्यंत बलशाली सत्ता मानली गेलेली आहे
आणि भारतामध्ये येण्याच्या आधी पुणे हे अपराजित मानले गेले. इव्हन पुण्यांची पहिली जी भारतामधली आक्रमण झाली होती ती देखील अत्यंत प्रभावशाली अशा प्रकारची होती, अत्यंत आक्रमक अशा प्रकारची होती, आणि म्हणून पुण्यांचं आक्रमण करणं अत्यंत अवघड मानलं जायचं. तर स्कंदगुप्ताबद्दल काय वर्णन केलं गेलेलं की स्कंदगुप्त हा पहिला शासक आहे ज्याने पुण्यांचं पारिपत्य केलं होतं, म्हणून त्याला आर्यांचा परित्राता असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर मग काही मोजक्या राजांनी पुण्यांचा पराभव केला होता, पुण्यांच्या आक्रमणाचा सामना केला होता, आणि राज्यवर्धन हा त्या पराक्रमी लोकांपैकी एक होता असं मानलं गेलेलं आहे. तर राज्यवर्धन हा एक पराक्रमी शासक होता आणि त्याने हुणांचा पराभव केला हे लक्षात ठेवा. ओके, आणि मग आता झालं काय की वर्धनांची सत्ता जेव्हा वाढू लागली होती त्यावेळेला वर्धनांची सत्ता वाढली, एकीकडून त्यांचा राजकीय प्रभाव वाढत चाललेला आहे, दुसरीकडे त्यांच्या वैवाहिक संबंधांमुळे त्यांचा प्रभाव वाढत चाललेला आहे, हुणांचा पराभव केल्यामुळं त्यांची राजकीय ताकद अजून जास्त वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये वर्धन एक प्रभावी सत्ता म्हणून जेव्हा उत्तर भारताच्या राजकारणामध्ये इमर्ज व्हायला लागली होती, उदयाला यायला लागली होती, तेव्हा त्या काळामधल्या ओके आसपासच्या ज्या सत्ता होत्या त्यांच्या हिताला कुठेतरी धोका निर्माण झाला आणि त्यांच्या हिताला धोका निर्माण झाला आणि परिणामी लक्षात घ्या की माळव्याचा शासक देवगुप्ता आणि बंगालचा शासक शशांक गौडा, माळव्याचा शासक देवगुप्ता आणि बंगालचा शासक शशांक गौडा हे एकत्र आले आणि त्यांनी या वर्धन मौखारींविरुद्ध युती केली. कारण का की आता त्यांना आपला प्रभाव वाढवायचा आहे आणि त्यामुळं त्यांनी या युतीविरुद्ध वर्धनांविरुद्ध देवगुप्ता आणि गौडा यांच्यामध्ये युती झाली. मग त्याचा परिणाम काय झाला की हा जो माळव्याचा शासक होता देवगुप्ता त्याने मौखारी राज्यावर आक्रमण केलं आणि मौखारी शासक ग्रहवर्मन त्याची हत्या घडवून आणली आणि त्याचप्रमाणे राजश्रीचं अपहरण झालं. आता राजश्री कोण होती, तर राजश्री ही वर्धन घराण्याचा शासक राज्यवर्धन याची बहीण होती, प्रभाकर वर्धनची ती मुलगी होती. आणि त्यामुळं आता आपल्या बहिणीच्या राज्यावर, बहिणीच्या अस्तित्वावर जेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं, ते धोक्यांमध्ये आलं, तेव्हा मग राज्यवर्धननी पुढाकार घेतला आणि राज्यवर्धननी देवगुप्त आणि शशांक गौडा यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. आणि मग त्यावेळेला बोलणी करण्याच्या निमित्ताने आमिष देऊन शशांक गौडाने कपटाने राज्यवर्धनाची हत्या घडवून आणली. मग अशा परिस्थितीमध्ये प्रभाकरवर्धनचा मृत्यू ऑलरेडी झाला होता, राज्यवर्धन देखील आता नाहीसा झाला, त्याची देखील हत्या झाली, तो देखील मृत्यू पावला आणि राजश्री आता शत्रूच्या ताब्यामध्ये आहे. अशा बिकट प्रसंगी या कुटुंबामधल्या दुसऱ्या सदस्याने राज्यकारभार सांभाळला, त्याचं नाव होतं हर्षवर्धन. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा जेव्हा राज्य आणि कुटुंब दोन्ही गोष्टी धोक्यामध्ये आलेल्या आहेत अशा वेळेला हा शासक हर्षवर्धन हा सत्तेवर आला होता हे लक्षात घ्या. हर्षवर्धन, आपण हर्षवर्धनाची माहिती घेऊया. हर्षवर्धन ज्याचा कालखंड इसवी सन 600 ते 647 AD मानला गेलेला आहे, इसवी सन 600 ते 647 AD हा हर्षवर्धनाचा कालखंड आहे. आणि हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की हर्षवर्धनाचा आपण उल्लेख बघितले तर चीनी स्रोतांमध्ये जे चीनी लेखक येऊन गेलेले होते त्या चीनच्या साहित्यामध्ये किंवा चीनी स्रोतांमध्ये चीनी लेखकांनी चीनी प्रवाशांनी हर्षवर्धनाचा उल्लेख शिलादित्य असं देखील केलेलं आहे. म्हणून हर्षवर्धन हे लक्षात ठेवा की हर्षवर्धन हा शिलादित्य या नावाने सुद्धा ओळखला जातो. हर्षवर्धन हा शिलादित्य नावाने ओळखला गेलेला आहे. ओके, बघा हर्षवर्धन हा शिलादित्य नावाने देखील ओळखला गेला. आणि मग आता जेव्हा परचक्र चालून आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपलं राज्य आणि अस्तित्व वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं, कामरूपचा शासक भास्कर वर्मन यांच्याशी युती केली. आता कामरूपचा प्रदेश म्हणजे कोणता होता, कामरूपचा प्रदेश म्हणजे आसामचा प्रदेश. आता सिच्युएशन काय लक्षात ठेवा की हे हर्षवर्धनाचं राज्य असेल, ओके हे मौखारींचं राज्य असेल, H for हर्षवर्धन M for मौखारी यांच्या विरोधामध्ये लक्षात ठेवा काय झालेलं आहे, यांच्या विरोधामध्ये माळव्याचा शासक देवगुप्ता याने पवित्रा घेतलेला आहे, याने युद्ध पुकारलेलं आहे आणि या देवगुप्ताला साथ कोणाची आहे, तर बंगालचा शासक शशांक गौडा. ओके, हा बंगालचा भाग आहे, हा माळव्याचा भाग आहे, हा मौखारी म्हणजे कनौज उत्तर प्रदेशचा भाग आहे, हर्षवर्धन म्हणजे हा कनौजचा भाग आहे. ओके, मग अशा परिस्थितीमध्ये हर्षवर्धनने काय केलं, या युतीला उत्तर म्हणून
हर्षवर्धनाने आसाममध्ये जो कामरूपचा प्रदेश होता, कामरूपचा शासक भास्कर वर्मन याच्याशी युती केली. म्हणजे थोडक्यात हर्षवर्धनाने शशांक गौडाचं आव्हान हँडल करण्यासाठी कामरूपचं शासक भास्कर वर्मन याच्याशी युती केली. आणि मग त्यानंतर या माळव्याचा शासक देवगुप्ता आणि शशांक गौडा यांच्या विरुद्ध युद्ध मोहीम आखली गेली. आणि मग त्या दरम्यान त्याने राजश्रीची सुटका करून मौखर राज्याची धुरा सांभाळली आणि आपल्या विजय मोहिमेला प्रारंभ केला. ठीक आहे. आणि मग त्यावेळेला हर्ष विरुद्ध देवगुप्ता आणि शशांक गौडा या संघर्षाला सुरुवात झाली. या संघर्षामध्ये देवगुप्ताचा पराभव झाला आणि शशांक गौडाला देखील माघार घ्यावी लागली. परंतु शशांक गौडा हा त्या काळामधला अत्यंत प्रभावी शासक असल्यामुळं शशांक गौडाला माघार जरी घ्यावी लागली तरी बंगालचं राज्य संपूर्णत हर्षाच्या राज्यामध्ये विलीन होऊ शकलं नाही. परंतु कालांतराने जेव्हा 635 ते 637 दरम्यान शशांक गौडाचा मृत्यू झाला तेव्हा गौडा राज्य खऱ्या अर्थात कमकुवत झालं. आणि त्यानंतर मग मात्र गौडांचं बंगालचं राज्य हर्षवर्धन आणि भास्कर वर्मन कामरूपचा राजा भास्कर वर्मन यांनी आपापसामध्ये वाटून घेतला या राज्याचा. ठीक आहे. या राज्याचा जो पश्चिम भाग आहे तो हर्षवर्धन घेतला आणि पूर्व भाग जो आहे तो भास्कर वर्मांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला होता. म्हणूनच शशांकच्या मृत्यूनंतर गौडा राज्याचा भाग हर्षवर्धन आणि भास्कर वर्मन यांनी आपसात वाटून घेतला होता. आता हे झाल्यानंतर म्हणजे गौडांचा पराभव केल्यानंतर, गौडांचा बंदोबस्त केल्यानंतर, माळवा देखील आपल्या प्रदेशामध्ये सामील केल्यानंतर मग त्यांनी पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे आपल्या सत्ता विस्ताराचे प्रयत्न चालू केले. आता जेव्हा तो पश्चिमेकडे आपला सत्ता विस्ताराचा प्रयत्न करतोय त्यावेळेला गुजरातमध्ये एक अत्यंत प्रभावी सत्ता होती वल्लभी नावाची. वल्लभी ओके. गुजरातमध्ये वल्लभी शासक ध्रुवसेन द्वितीय याचं राज्य होता आणि त्याला पाठिंबा कोणाचा होता तर त्याला पाठिंबा होता चालुक्य शासक पुलकेशी याचा. ठीक आहे. चालुक्यांची सत्ता त्यावेळेला होती आणि त्यावेळेला चालुक्यांचा राजा होता पुलकेशीन. तर मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हर्षवर्धनाने वल्लभीवर आक्रमण केलं कारण होत आहे काय की हर्षाचा प्रभाव वाढत असताना चालुक्य आणि वल्लभी एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. मग त्यावेळेला बघा पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे सत्ता विस्ताराचे प्रयत्न केले आणि त्यामुळे वल्लभी शासक ध्रुवसेन दुसरा आणि चालुक्य शासक पुलकेशीन द्वितीय यांच्यामध्ये युती झाली. मग अशा परिस्थितीमध्ये हर्षवर्धनाने वल्लभीवर आक्रमण केलं आणि ध्रुवसेनाला माघार घ्यायला भाग पाडली. ध्रुवसेनाने माघार घेतली आणि त्यानंतर हर्षवर्धन आणि ध्रुवसेन यांच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले. ओके. हर्षवर्धनाने आपल्या मुलीचा विवाह ध्रुवसेनाशी करून दिला होता. अशा पद्धतीनं गुजरातचा प्रदेश हर्षवर्धनाने आपल्या प्रभाव क्षेत्राखाली आणला होता आणि त्यानंतर हर्षाने आपला मोर्चा वळवला तो चालुक्यांकडे, पुलकेशींकडे. मग आता असं सांगितलं जातं की हर्षवर्धन आणि पुलकेशीन यांच्यामध्ये नर्मदेच्या तीरावर एक मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धाचा परिणाम अनिश्चित असं सांगतोय. अनिश्चित असं का सांगितलं गेलं याचं कारण असं आहे की जर लक्षात घ्या, जर आपण ओके हर्षवर्धन आणि पुलकेशीन यांच्यामध्ये युद्ध झालं, हर्षवर्धन विरुद्ध पुलकेशीन द्वितीय यांच्यामध्ये युद्ध झालं, कुठं झालं, नर्मदा नदीच्या किनारी युद्ध घडून झालं. आता लक्षात घ्या की जर आपण दोन स्त्रोतांचा अभ्यास केला, एक आहे हर्षचरित नावाची कादंबरी जी हर्षाचा मंत्री बाणभट्ट याने लिहिली होती, हर्षचरित. तर हर्षचरित हा जो स्त्रोत आपण वापरला तर आपल्याला काय लक्षात येतं, त्याच्यामध्ये सांगितले की हर्षाचा विजय झाला. ओके. हर्षवर्धनाचा विजय झाला असं हर्षाचा मंत्री बाणभट्ट हर्षचरित नावाच्या कादंबरीमध्ये म्हणतो. परंतु जर आपण पुलकेशींच्या संदर्भामध्ये, ठीक आहे, पुलकेशींचे जर स्त्रोत आपण बघितले, पुलकेशीन, तर त्याची एक प्रशस्ती आहे ऐहोल प्रशस्ती नावाने. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ऐहोल प्रशस्ती, ऐहोल प्रशस्ती याचा लेखक आहे रवी कीर्ती. लक्षात ठेवा, इथं लिहितोय मी रवी कीर्ती. ऐहोल प्रशस्तीचा लेखक आहे रवी कीर्ती आणि यांनी काय सांगितलं की या युद्धामध्ये पुलकेशींचा विजय झाला. म्हणजे पुलकेशींचा विजय झाला म्हणजे या युद्धामध्ये नेमकं कोण विजयी ठरलं, ओके, हे कशावर अवलंबून आहे, आपण नेमकं काय वाचतो त्याच्यावर अवलंबून आहे. युद्धामध्ये कोण जिंकलं हे ठरवण्यासाठी तुम्ही हर्षचरित वाचलं तर लक्षात येईल हर्षाचा विजय झाला आणि जर तुम्ही ऐहोल प्रशस्तीचं अध्ययन केलं तर लक्षात येईल पुलकेशीन द्वितीयचा विजय झाला.
आता नेमकं सत्य काय आहे तर मग इतिहासकार काय सांगतात म्हणून या ठिकाणी मी लिहिला परिणाम अनिश्चित आहे. अनिश्चित का? कारण आपल्याला वेगवेगळ्या स्त्रोतांमध्ये वेगवेगळी माहिती मिळते. हा एक प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा. मला एक अजून सुद्धा काही फीडबॅक आलेला की सर तुम्ही एखादी गोष्ट सांगितली आणि त्याच्यामध्ये स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये काहीसं वेगळं दिलेलं आहे, मग आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर सिम्पल एक आहे, लक्षात घ्या की इतिहासामध्ये हा वाद बराचसा निर्माण होतो की आपल्याला वेगवेगळे सोर्सेस आहेत आणि वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये काहीशी वेगळी माहिती दिलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकी कोणती माहिती योग्य समजायची हे त्या प्रश्नाच्या स्वरूपावरून लक्षात येतं. ओके, जसं की आता कालचा एक मुद्दा मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितला होता की महाजन पदांचा एक पॉईंट होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितले काशी हे राज्य कौशलमध्ये मगन विलीन झालं आणि आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात असेल की महावग्गनुसार कौशल राज्य काशीमध्ये विलीन झालं. आता अशा परिस्थितीमध्ये आपण काय गृहित धरायचं हा प्रश्न निर्माण होतो. तर लक्षात ठेवा की त्याचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे की सुरुवातीच्या काळामध्ये काशी हे फार प्रभावशाली राज्य होतं आणि काशीने एक आक्रमक धोरण राबून इतरांना आपल्या नियंत्रणाखाली घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हळूहळू काशीचा प्रभाव कमी होत गेला आणि मग नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये कौशल हे काशीमध्ये विलीन झालं होतं. आता हे त्याचं स्पष्टीकरण आहे. परंतु आता एवढाच आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये एकच वाक्य दिलेलं आहे, मग आता अशा वेळेला खरं काय समजायचं? तर प्रश्नांचं स्वरूप जसं असेल त्यानुसार तुम्हाला गोष्टी हँडल करावे लागतील. लक्षात घ्या, कारण काशी कौशलने आपल्यामध्ये विलीन करून घेतलं आणि कौशल काशीने आपल्यामध्ये विलीन करून घेतलं हे दोन्ही एकदम अधिकृत अशा सोर्सेसमधले संदर्भ आहेत. त्यामुळे क्वेश्चनचं स्वरूप लक्षात घेऊन आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. ओके, तर हा एक मुद्दा ठिकाणी समजून घ्या. म्हणजे बघा की अशाच प्रकारचं एक काय म्हणून आपण त्याला वाद किंवा अशाच प्रकारचं कन्फ्युजन गोंधळ स्थिती या ठिकाणी सुद्धा निर्माण होऊ शकते की नेमकं या युद्धामध्ये विजय कोण ठरला. तर मुद्दा समजून घ्या की हर्षचरितानुसार याच्यामध्ये हर्ष जरी जिंकला तरी आपल्याला काय दिसतं की या युद्धानंतर हर्षवर्धनचा प्रभाव दक्षिण भारतामध्ये वाढलेला नव्हता. ओके, हर्षवर्धनचा प्रभाव तर हर्षवर्धन जिंकला असला तर हर्षचरित जर सत्य असलं असतं आणि हर्षवर्धनाचा खरंच विजय झाला असं तर काय दिसायला हवं होतं की हर्षवर्धनाच्या सत्तेचा प्रभाव हा दक्षिण भारतामध्ये वाढायला पाहिजे होता. परंतु तसं झालेलं आपल्याला दिसत नाही. उलट पुलाकेशिन द्वितीय हा दक्षिण भारतामध्ये मजबूतपणे आपलं ठाणं बाळगून होता, आपलं स्थान बाळगून होता. याचाच अर्थ त्या ठिकाणी हर्षाला माघार घ्यावी लागली होती किंवा युद्ध हे अनिश्चित याच्यामध्ये संपलं होतं. ना कोणी जिंकलं ना कोणी हरलं अशा प्रकारचं आपल्याला त्याचा आउटकम परिणाम दिसून येतो. तर या दक्षिण भारतातील स्रोतांनुसार जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ऐहोल प्रशस्ती, तर ऐहोल प्रशस्ती या साहित्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं? ऐहोल प्रशस्तीनुसार हर्षाचं वर्णन सकल उत्तर पथनाथ असं केलेलं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. तो सकल उत्तर पथनाथ नावाने ओळखला गेला कोण आहे व्यक्तिविशेष अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर ते उत्तर हर्षवर्धन असेल. लक्षात ठेवा, ऐहोल प्रशस्तीनुसार हर्षाचं वर्णन सकल उत्तर पथनाथ असं केलेलं आहे. ओके, म्हणजेच उत्तर भारताचा बहुतांश भाग त्याच्या नियंत्रणाखाली होता असं आपल्याला या वर्णनावरून लक्षात येतं. त्याचप्रमाणे त्याचं महत्व सांगत असताना, ओके, त्याचा ग्रेटनेस त्याचं वैभव सांगत असताना त्याच्याबद्दल काय सांगितलं गेलं की त्याच्या अंगी अशोकाची सहिष्णुता टॉलरन्स आणि समुद्रगुप्ताची वीरता, त्याच्या अंगी अशोकाची सहिष्णुता आणि समुद्रगुप्ताची वीरता एकवटली गेली होती असा संदर्भ आपल्याला देण्यात आलेला आहे. मग त्याने उत्तर भारतामधल्या विविध प्रदेशांवर स्वारी करून त्याने आपला प्रभाव वाढवला होता. जसं की आपल्या युद्ध मोहिमांच्या दरम्यान त्याने काश्मीरवर स्वारी केली होती आणि तेथील राजाचा पराभव करून बुद्धाच्या दाताचे अवशेष हस्तगत केले असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे जालंधरच्या राजाने हर्षाच्या आदेशावरून युएन सँग यास सीमा प्रदेशामध्ये सुखरूप नेऊन सोडले. आता आपल्याला माहिती आहे की हर्षवर्धनाच्या काळामध्ये युएन सँग हा चिनी प्रवासी भारतामध्ये आला होता आणि मग तो परत जात असताना हर्षाने आदेश दिल्यामुळे जालंधरच्या राजाने युएन सँग या सुखरूपपणे आपल्या प्रदेशातून जाऊ दिलं, सीमा प्रदेशापर्यंत नेऊन सोडलं आणि तिथून युएन सँगने परतीचा प्रवास केला असं वर्णन आहे. याचाच अर्थ आपल्याला काय लक्षात येतं? काश्मीर आणि जालंधरचा प्रदेश हा हर्षाच्या राज्यामध्ये समाविष्ट होता किंवा तो हर्षाच्या प्रभावक्षेत्राखाली होता असं आपल्याला लक्षात येतं. त्याचप्रमाणे बाणभट्टाने हर्षचरितामध्ये काय सांगितलं आहे? हर्षाने सिंधच्या राजाचा पराभव करून त्याचं वैभव देखील हिरावून घेतलं असं बाणभट्ट आपल्याला हर्षचरितामध्ये सांगतो. ओके, या गोष्टींचा जर विचार केला तर जालंधर, काश्मीर, नेपाळ, सिंध आणि कामरूप हे शासक त्याचे
मांडलिक बनले असा वर्ण आहे. मांडलिक म्हणजे काय मी तुम्हाला आताच सांगितलं, ते शासक त्याचे मांडलिक बनले. त्याचप्रमाणे कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणतः 641 AD मध्ये हर्षवर्धनाने मगधचा शासक पूर्ण वर्मन याचा पराभव केला आणि तो प्रदेश देखील आपल्या अधिपत्याखाली आणला होता. या सर्व अचीवमेंट्समुळे, या सर्व उपलब्धींमुळे ओके तत्कालीन साहित्यामध्ये हर्षवर्धनाचं वर्णन कॉन्करर ऑफ द 5 इंडीज, पंच भारताचा शासक, सम्राट असं त्याचं करण्यात आलेलं आहे वर्णन. कॉन्करर ऑफ द 5 इंडीज, पंच भारताचा सम्राट. आता हे 5 प्रदेश कोणते? पुन्हा या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या की हे 5 प्रदेश नेमके कोणते, याच्याबद्दल वेगळ्या इतिहासकारांनी वेगळी मतं सांगितलेली आहेत. तर एका मतानुसार हे 5 प्रदेश म्हणजे सौराष्ट्र, कनौज, गौड प्रदेश, मिथिला आणि ओरिसा. तर त्याचप्रमाणे दुसऱ्या मतानुसार हे प्रदेश म्हणजे पंजाब, कनौज, बिहार, ओरिसा आणि बंगाल. ठीक आहे, म्हणजे साधारणतः कमी अधिक प्रमाणामध्ये तोच भाग येतो, पंजाब किंवा सौराष्ट्र याबद्दल मात्र वाद आहेत. तर या ठिकाणी हे महत्वाचं आहे की हर्षवर्धन हा पंच भारताचा सम्राट, स्वामी किंवा कॉन्करर ऑफ द 5 इंडीज या नावाने ओळखला गेला. हर्षवर्धन हा सकल उत्तर पथनाथ या नावाने ओळखला गेला आणि हर्षवर्धनाला शिलादित्य असं देखील म्हटलं जात असे. हे मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहेत. ओके, आता हे 2 पॉईंट समजून घ्या. ओके, आता हे त्याला हर्षवर्धनाच्या लष्करी सामर्थ्य, त्याने केलेल्या लष्करी उपलब्धी, अचीवमेंट्स आता आपण बघूया. इतर माहिती बघा, त्याच्या पूर्वायुष्यामध्ये हर्षवर्धन हा सूर्याचा आणि शिवाचा उपासक होता असं मानलं गेलं आहे. याबद्दल देखील अनेक मतं आहेत. कोणी म्हणतं तो हिनयान पंथाचा अनुयायी होता, परंतु बहुतांश इतिहासकार असंच मानतात की तो त्याच्या पूर्वायुष्यामध्ये सूर्याचा आणि शिवाचा उपासक होता. परंतु युआनसँगच्या प्रभावामुळे त्याने महायान बौद्ध पंथाचा स्वीकार केला होता आणि मग युआनसँगच्या सन्मानार्थ त्याने कनौज या ठिकाणी धार्मिक परिषद आयोजित केली होती आणि या परिषदेमध्ये त्याने युआनसँगचा मोठा सत्कार घडवून आणला होता. ओके, आता ही झाली कनौज या ठिकाणची धार्मिक परिषद. त्याचप्रमाणे दर 5 वर्षांनी हर्षवर्धनाची एक प्रथा होती, पद्धत होती, की दर 5 वर्षांनी हर्षवर्धन प्रयाग संगमावर महामोक्ष परिषद, लक्षात ठेवा, महामोक्ष परिषद आयोजित करत असे आणि या महामोक्ष परिषदेच्या निमित्ताने ओके मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म केले जात असत. अशा पद्धतीने हर्षवर्धनाने आपला प्रभाव टिकवून ठेवला होता हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे हे 2 परिषद आपल्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कनौज या ठिकाणी युआनसँगच्या सन्मानार्थ त्याने धार्मिक परिषद भरवली आणि त्याचप्रमाणे प्रयाग या ठिकाणी महामोक्ष परिषद भरवली जात असे. ठीक आहे, महामोक्ष परिषद हे तुमचे MCQ असतील, लक्षात ठेवा, हे महत्वाचे मुद्दे आहेत. त्याचप्रमाणे हर्षवर्धन हा कलेचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारामध्ये अनेक मोठे विद्वान होऊन गेले, जसं की बाणभट्ट, मयूर मातंग, दिवाकर या विद्वानांना त्याने आश्रय दिला होता. त्याच्यापैकी हा जो बाणभट्ट नावाचा शासक आहे, त्याने कादंबरी नावाचं साहित्य लिहिलं होतं, एक नॉव्हेल प्रकारचं साहित्य, ज्याला आपण कादंबरी नॉव्हेल प्रकारचं साहित्य म्हणतो, त्या प्रकारचं साहित्य म्हणजे ही कादंबरी होती, लक्षात ठेवा, त्याचं नावही कादंबरीच होतं. हर्षचरित्र हे हर्षाचं चरित्र त्याने लिहिलेलं आहे. हर्षचरित्र याला आपण बायोग्राफी ऑफ द हर्षा म्हणू शकतो. त्यामुळे बाणभट्ट हा कादंबरी आणि हर्षचरित्र यांचा लेखक आहे. मातंग मयूर याने सूर्यशतक नावाचं साहित्य लिहिलं होतं आणि हर्षवर्धनाने स्वतः नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शिका या साहित्याची रचना केली होती आणि हा ऍक्च्युली एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, MPSC ने याच्यावर प्रश्न विचारला होता की नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शक, ठीक आहे, हर्षाने लिहिलेलं साहित्य कोणतं, हा प्रश्न एक्झाममध्ये आला होता. त्याचप्रमाणे ओके हर्षवर्धनाच्याच काळामध्ये नालंदा विद्यापीठाचा उत्कर्ष झाला असं आपल्याला युआनसँगच्या वर्णनावरून लक्षात येतं. हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे, समजून घ्या. त्याच्यामुळे हर्षवर्धनाच्या काळामध्ये शिक्षण, कला, साहित्य यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला असं आपल्याला लक्षात येतं. हे सर्व मुद्दे हर्षाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे समजून घ्या. ओके, तर आता आपण युआनसँगबद्दल ब्रीफमध्ये माहिती घेऊया. युआनसँग कोण होता? तर हा चिनी प्रवासी होता. लक्षात ठेवा आपल्याला काय दिसतं की सगळ्यात पहिल्यांदा चिनी प्रवाशांचा विचार केला तर फाहियान, त्याचप्रमाणे युआनसँग, त्याचप्रमाणे इत्सिंग. ठीक आहे, हा व्यक्ती त्याला युआन च्वांग असं सुद्धा लिहिलं जातं. युआनसँग किंवा युआन च्वांग, फाहियान, युआनसँग आणि इत्सिंग
हे तीन प्रवासी या क्रमाने भारतामध्ये आले होते हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा फाययान, युएनसांग आणि नंतर इत्सिंग. ओके, हा गुप्त काळामध्ये, हा हर्ष काळामध्ये आणि नंतर हा पाल शासकांच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता. तर हे लोक, हे तिघही लोक किंवा हे जिथे प्रवासी, त्यांच्या भारतामध्ये येण्याचा हेतू काय होता हे लक्षात ठेवा. हे झालं काय होतं, या प्राचीन भारताच्या कालखंडादरम्यान बौद्ध धर्माचा विस्तार हा चिनी प्रदेशामध्ये झाला होता आणि मग त्या बौद्ध धर्माच्या प्रभावापोटी, ठीक आहे, बौद्ध धर्माचं मूळ जाणून घेणं, या धर्माची तत्व बुद्धाच्या, गौतम बुद्धाच्या मूळ प्रदेशामध्ये जन्मभूमीमध्ये जाऊन बौद्ध धर्माच्या तत्वांचा अभ्यास करणं, बौद्ध साहित्याचा अभ्यास करून चिनी भाषेमध्ये त्याचं रूपांतर करणं, ठीक आहे, या उद्दिष्टाने हे चिनी प्रवासी भारतामध्ये येत असत. आणि म्हणून आपण जर म्हटलं त्यांचा मुख्य हेतू काय होता, मुख्य हेतू होता धार्मिक. हा मुद्दा समजून घ्या, ठीक आहे. धार्मिक हेतूने हे चिनी प्रवासी भारतामध्ये आले होते आणि म्हणून मग त्या हेतूने भारतमध्ये भ्रमण करत असताना, पर्यटन करत असताना त्यांनी जे काय ऑब्झर्व केलं, ज्या गोष्टींचं त्यांनी निरीक्षण केलं होतं, त्या गोष्टींचं त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की फाययानी चंद्रगुप्त दुसऱ्याच्या राजवटीचं वर्णन केलेलं आहे, परंतु शासकाचं वर्णन तो काही करत नाही. कदाचित त्यांचा प्रत्यक्ष संबंध आलेला नसावा. परंतु युएनसांगच्या बाबतीमध्ये काय झालं, युएनसांगचा आणि हर्षवर्धनाचा प्रत्यक्ष संबंध आला होता आणि त्यामुळे युएनसांगच्या लिखाणामध्ये आपल्याला हर्षाची देखील माहिती मिळते. हे समजून घ्या. युएनसांग बघा, हा एक चिनी प्रवासी होता. इसवी सन 630 ते 645 या काळामध्ये भारत भेटीला तो आला होता. तर त्याने चिनी, सुरुवातीला काय झालं की चिनी सम्राटाला त्याने भारताकडे येण्याची परवानगी मागितली, परंतु संकुचित वादाच्या परिणामी चिनी सम्राटाने त्याला परवानगी दिली नाही. अशा परिस्थितीमध्ये एक साधारणतः बंडखोरीच्या स्वभावापोटी तशा एक प्रयत्न म्हणून युएनसांग चिनी सम्राटाच्या परवानगीशिवाय भारताकडे निघाला होता, हे लक्षात ठेवा. ते वाक्य या ठिकाणी महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके प्रश्न येऊ शकतो की व्यक्तिविशेष ओळखा किंवा हे वाक्य बरोबर आहे का, चूक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी डिझाईन होऊ शकतो. तर चिनी सम्राटाच्या परवानगीशिवाय तो भारताकडे निघाला. ताशकंद, समरकंद, बाल्ख या मार्गे 630 मध्ये तो गांधार प्रदेशामध्ये पोहोचला. गांधार म्हणजे कंदहारचा प्रदेश. आणि तिथून मग काश्मीर पंजाब मार्गे सियालकोट, मथुरा, संकिसा, कनौज, अयोध्या, प्रयाग, कौशांबी, श्रावस्ती या मार्गाने तो भारतामध्ये कपिलवास्तू या ठिकाणी पोहोचला, म्हणजे गौतम बुद्धाच्या जन्मस्थानी पोहोचला. आणि त्यानंतर मग नालंदा या ठिकाणी तो गेला. नालंदा या ठिकाणी त्यांनी काही काळ अध्ययन केलं. शीलभद्र या काळामध्ये त्याचा गुरु होता. आणि त्यानंतर मग त्यांनी दक्षिण भारताला भेट दिली. अमरावती आणि कांची या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या होत्या. आणि मग त्याच दरम्यान तो दख्खनेमध्ये, तो चालुक्य राज्यामध्ये देखील गेला होता. आणि असं मानलं जातं, असा संदर्भ आहे की नाशिक या ठिकाणी पुलकेशी द्वितीयची त्याने भेट घेतली होती. नंतर तो पुन्हा नालंदा विद्यापीठामध्ये गेला आणि जयसेन याच्या मार्गदर्शनाखाली त्याने अध्यापन केलं. आणि मग नालंदाच्या अध्यापनानंतर मग तो कामरूप या ठिकाणी गेला आणि राजा भास्कर वर्मन याच्या दरबारी तो रुजू झाला होता. आणि मग युएनसांग बद्दल, त्याच्या विद्वत्तेबद्दल हर्षवर्धनाला माहिती कळाली आणि म्हणून हर्षवर्धनाने आग्रहाचं आमंत्रण देऊन युएनसांगला आपल्याकडे बोलावून घेतलं. आणि युएनसांग हर्षाच्या दरबारी पोहोचला आणि मग त्या ठिकाणी त्याने हर्षाचं, त्याच्या कारकिर्दीचं, हर्षाच्या धोरणांचं वर्णन केलेलं आहे. मग या संपूर्ण अनुभवांवर आधारित युएनसांग जेव्हा परत चीनला पोहोचला तेव्हा आपले अनुभव त्याने त्या ठिकाणच्या लोकांसोबत, त्याच्या शिष्यांसोबत शेअर केले आणि मग त्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिलं गेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे ओके सी यू की म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ द वेस्ट किंवा नॅरेटिव्ह ऑफ द वेस्ट. आता चीनच्या दृष्टीकोनातून भारत हा पश्चिम दिशेला आहे म्हणून अकाउंट ऑफ द वेस्ट सी यू की या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, युएनसांगचं पुस्तक, युएनसांगच्या साहित्याचं नाव आहे सी यू की. हा मुद्दा लक्षात ठेवा. तर हा होता हर्षवर्धनाचा कालखंड, म्हणजे प्राचीन भारत संपता आणि मध्ययुगीन भारत सुरू होता. ठीक आहे, आपल्याला काय लक्षात येतं, एक मोठा शासक, एक महान शासक भारतामध्ये होऊन गेला ज्याचं नाव होतं हर्षवर्धन. परंतु हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर आता पुढचा इतिहास हा ऑब्स्क्युअर अशा प्रकारचा आहे, पण एवढं मात्र नक्की आहे की हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर वर्धनाची सत्ता ही संपुष्टात आली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन, राजकीय विखंडीकरण घडून आलं आणि अनेक छोट्या मोठ्या सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्या होत्या. आणि त्यामुळे जी काय राजकीय अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली,
राजकीय अस्थिरतेच्या स्थितींना पुन्हा एकदा परकीय आक्रमणांना आमंत्रण द्यायला सुरुवात केली आणि मग यावेळेला झालेली आक्रमण ही अरब आणि तुर्की जगतातून होती. मुस्लिम धर्मियांची किंवा मुस्लिम शासकांची बाय मिस्टेक मुस्लिम शासकांची ही आक्रमण होती. आणि आता जेव्हा ही आक्रमण घडून यायला लागली आणि परिणामी भारतामध्ये राजकीय स्थित्यंतर, आर्थिक स्थित्यंतर, सामाजिक बदल घडून आले आणि आता आपण प्राचीन भारतातून मध्ययुगीन भारतामध्ये त्या स्थित्यंतरामुळे, त्या बदलांमुळे आपण प्राचीन भारतातून मध्ययुगीन भारतामध्ये प्रवेश केला. ओके, तर हे मुद्दे समजून घ्या. मित्रांनो, हे होते एन्शंट इंडियाचे प्राचीन भारताच्या संदर्भामधले महत्त्वाचे मुद्दे. प्राचीन भारताचे महत्त्वाचे मुद्दे, सर्व मुद्दे आपण डिस्कस केले. आणि यानंतर आता आपण लक्षात घ्या, यानंतर आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुरुवात करूया. मध्ययुगीन भारताचा इतिहास. ओके, मध्ययुगीन भारताचा इतिहास या घटकाला आपण सुरुवात करूया. ओके, ओके, मध्ययुगीन भारताचा इतिहास हा कंपोनेंट आपण चालू करूया. बघा, लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सुरुवातीलाच जेव्हा आपण पहिलं सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हा जो इतिहासाचा घटक आहे, प्रिलिम्समध्ये इतिहासाच्या विषयावर जे काही प्रश्न विचारले जातात त्यामध्ये काही सेगमेंट्स आहेत. हे सेगमेंट्स कोणते? प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास. ओके, आणि मग त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासावरील प्रश्न. ठीक आहे, असे याचं आपल्याला सेगमेंटेशन करता येतं. तर आता हा जो सेगमेंट आपण चालू करत आहोत, मध्ययुगीन भारताचा इतिहास, याचं जर पॅटर्न अनालिसिस आपण बघितलं, पॅटर्न अनालिसिस म्हणजे आतापर्यंत कशा प्रकारचे आणि किती प्रश्न आलेले आहेत त्याचं एकदम ब्रीफमध्ये आपण अनालिसिस करूया. तर बघा, 2013 मध्ययुगीन भारतावरचे 2 क्वेश्चन्स आले होते. 2014 या प्रश्नांची संख्या 5 इतकी होती. 2015 एक क्वेश्चन, 16 3 क्वेश्चन, 17 1 क्वेश्चन मध्ययुगीन भारतावर आला होता, 18 3 क्वेश्चन्स आणि 2019 2 क्वेश्चन्स मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं समजून घ्या की कुठेतरी प्रश्नांची संख्या ही 3 ते 5, जर आपण याचा ॲव्हरेज काढला तर प्रश्नांची संख्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर साधारणतः 3 ते 5 प्रश्न विचारले जातात असं लक्षात येतं. म्हणून बऱ्याचदा काय होतं माहिती का, की मुलांचा समज असा होतो की मध्ययुगीन भारताचा इतिहास तितकासा महत्त्वाचा नाही आहे, आपण स्किप केला तरी चालतंय, बाकीचे विषय करूया. हा कंपोनेंट थोडासा लक्षात ठेवायला अवघड आहे, कन्फ्युजिंग आहे, नावं कुठेतरी अवघड जातात, सतत युद्ध आहेत, किती युद्ध लक्षात ठेवायची, घटना आहेत, कसं लक्षात ठेवायचं, हा विचार मुलं करतात आणि या सेगमेंटकडे, या कंपोनेंटकडे दुर्लक्ष होत आहे. पण जर तुम्ही आता आपण 1-2 प्रश्न सुद्धा डिस्कस करणार आहोत, लक्षात घ्या, जर आपण प्रश्नांचा विचार केला, प्रश्नांचा अभ्यास केला तर काय लक्षात येतं की मध्ययुगीन भारतावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते खूप जास्त सोपे आणि काहीसे सुपरफिशियल वरवरचे असे असतात. आणि त्याच्यामुळे याचा जर आपण थोडासाही का होईना व्यवस्थितपणे जर अभ्यास केला तर हे सगळेचे सगळे प्रश्न सुटू शकतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळं मध्ययुगीन भारताचे प्रश्न हा ॲक्च्युली खूप सोपा घटक आहे, खूप सोपा कंपोनंट आहे. आपल्याला फक्त थोडंसं ते जाणून घ्यायची आणि थोडासा व्यवस्थितपणे अभ्यास करायची गरज आहे. आणि नेमकं आजच्या आणि येत्या सेशन्समध्ये आपण नेमकं तेच करणार आहोत. म्हणून लक्षात ठेवा, हे 3 ते 5 क्वेश्चन्स म्हणजे याची संख्या कमी नाही, याचं महत्त्व कमी नाही आहे, हा मुद्दा समजून घ्या. कारण जेव्हा आपला कट ऑफ चुकतो, आपले मार्क जेव्हा कमी पडतात तेव्हा, किंवा आपण मेन्समध्ये बसण्यापासून रोखले जातो किंवा मेन्समध्ये आपण अपिअर होऊ शकत नाही, त्याचं कारण काय, कुठेतरी आपण 0.5 मार्क, 1 मार्क, 2 मार्क ते आपल्याला कमी पडतात आणि त्यामुळे आपण प्रिलिम्स क्लिअर करू शकत नाही. मग आता 1-2 मार्कांनी प्रिलिम्समध्ये आपण अडकतो हे जर टाळायचं असेल
तर हा घटक आपल्याला अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, लक्षात घ्या। कारण हा तसं जर बघितलं तर अभ्यासाला खूप सोपा आहे आणि पेपरमधले क्वेश्चन बघितलं तर त्या दृष्टिकोनातून देखील सोपा आहे, पण मुलांना हे अवघड वाटतं। याचं कारण का की नेमकं वाचायचं काय, वाचायचं कसं हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी आपला परफॉर्मन्स डाऊन होतो, पुअर होतो, हे लक्षात घ्या। आणि नेमकी हीच गोष्ट आपल्याला टाळायची आहे। म्हणून विषयाचं महत्त्व तुम्हाला वाटेल की 3 ते 5 क्वेश्चन म्हणजे कमी आहेत, पण तसं नाही। स्ट्रॅटेजिकली जर बघितलं तर हे 3 ते 5 क्वेश्चन्स आपल्यासाठी फार क्रुशियल ठरू शकतात, फार महत्त्वाचे ठरू शकतात। हा मुद्दा समजून घ्या। ओके, आधुनिक भारताच्या इतिहासाचे क्वेश्चन्स जे असते साधारणतः सगळ्यांना सगळ्यांचेच बरोबर सुटतात। महाराष्ट्राच्या इतिहासाचे क्वेश्चन देखील साधारणतः सगळ्यांचेच बरोबर सुटतात। खरा प्रश्न कुठे निर्माण होतो, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये। तर या ठिकाणी मुलांचा परफॉर्मन्स हा कमी जास्त होत असतो, लक्षात ठेवा। आणि म्हणून हे 2 सेगमेंट जर आपण व्यवस्थितपणे कव्हर केले, प्राचीन आणि मध्ययुगीन, तर निश्चितपणे एक्झाम मधला आपला परफॉर्मन्स हा नक्कीच ट्रेमेंडसली वाढतो, हे लक्षात ठेवा। म्हणजे आपण आपल्याला खात्री राहते की चला मी मेन्सला अपियर होणार आहे। ही जर खात्री तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन या सेगमेंटचा व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल, हे लक्षात घ्या। तर आता काही नमुना प्रश्न आपण बघूया जे एमपीएससीच्या प्रश्न एक्झाम मध्ये यादी विचारले होते। म्हणजे आपल्या लक्षात येते की हे प्रश्नांचं स्वरूप नेमकं कसं आहे, कशा प्रकारचे एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात आणि कशा प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे। आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगतो, या कोर्सची जी डिझाईन केली ती स्पेसिफिकली एक्झाम व्ह्यू पॉईंटने केलेली आहे। पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्हाला विषय शिकवणं या मुद्द्याऐवजी, म्हणजे हा तर याच्यामध्ये आपल्याला अचीव होणारा बेनिफिट तर आहेच, परंतु विषय शिकवणं या गोष्टीपेक्षा सुद्धा ओके परीक्षेमध्ये या विषयामध्ये परीक्षेच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने तुमची या विषयाची तयारी करून घेणं हा त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे। आणि म्हणूनच प्रश्नांचं स्वरूप, सिलॅबस, ओके महत्त्वाचे घटक, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ओके हे सेशन्स किंवा हे कोर्स डिझाईन केलेला आहे, हे स्ट्रक्चर केलेलं आहे, लक्षात घ्या। तर आपण काही क्वेश्चन डिस्कस करूया। बघा, मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासामध्ये 2 वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात। अद्वैत आणि वेदांत अशा तत्वज्ञानाचा विस्तार, बौद्ध तत्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती, चिदंबरम आणि मदुराई अशा मंदिर केंद्रीय नगरांचा विकास आणि रोमन साम्राज्याबरोबर व्यापार, त्याच्यापैकी नेमके कोणते प्रवाह दिसून आले। आता लक्षात घ्या, जर तुम्हाला मागचे लेक्चर्स आठवत असतील तर आपण काय बघितलं होतं, बौद्ध तत्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती हे उत्तर मौर्य काळाचं वैशिष्ट्य आहे। उत्तर मौर्य काळ हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं। मी सुद्धा सांगितलं होतं की उत्तर मौर्य काळामध्ये रोमन साम्राज्याबरोबरचा जो व्यापार होता तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता। उत्तर मौर्य काळाची वैशिष्ट्य आणि त्याच्यामुळे साहजिकच काय उत्तर असणार आहे, अद्वैत वेदांत या तत्वज्ञानाचा प्रसार झाला। आपल्याला माहिती आहे या काळामध्ये शंकराचार्य नावाचे महान विद्वान होऊन गेले होते आणि याच काळामध्ये मग मंदिर नगरांचा, ज्याला आपण टेम्पल अर्बनायझेशन, टेम्पल सिटीज किंवा टेम्पल अर्बनायझेशन, हा एक नवीन ट्रेंड आपल्याला या काळामध्ये दिसत होतो, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। त्याचं उत्तर ए आणि सी आहे। बघा, एकदम सुपरफिशियल क्वेश्चन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं जरी माहित असेल अरे फक्त गंधार तुम्हाला या ठिकाणी क्लिक होण्याची आवश्यकता आहे। गंधार तुम्हाला क्लिक झालं की बी हे उत्तर इथंच मायनस होऊन जात आहे। आणि रोमन साम्राज्य आपण बघितलं होतं, प्लिनी, एरियन्स, स्ट्राबो यांची नावं मी तुम्हाला सांगितली होती मेगासिनिसच्या संदर्भामध्ये, आणि सगळे उत्तर मौर्य काळामध्ये येऊन गेलेले लोक होते, ठीक आहे। त्यामुळे रोमन साम्राज्याबरोबरचा व्यापार हे देखील उत्तर मौर्य काळाचं वैशिष्ट्य आहे। ओके, त्याच्यामुळे हाही पर्याय मायनस होतो, हाही पर्याय कॅन्सल होतो, ए आणि सी राहतात। म्हणजे माहिती नसताना देखील तुम्ही ठीक आहे एलिमिनेट करून या प्रश्नाचं उत्तर शोधू शकता आणि ऑफकोर्स आता आपण याचा अभ्यास करणारच आहोत। ओके, त्याच्यानंतर बघा, मध्य आशियातून आलेल्या आक्रमकांपुढे उत्तर भारतीय सत्ता पराभूत झाल्या, त्याचं कारण काय होतं? भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती, जातीभेदामुळे भारतीय सैन्यामध्ये एकोपा नव्हता, मध्य आशिया सैन्याची शस्त्रास्त्रे अधिक आधुनिक होती आणि आक्रमक सैन्याचे नेतृत्व गुलाम लोक करत होते, असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत। तर लक्षात घ्या की भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती, जातीभेदांमुळे भारतीय सैन्यामध्ये एकोपा नव्हता, मध्य आशिया सैन्याची शस्त्रास्त्रे अधिक आधुनिक होती आणि आक्रमक सैन्याचं नेतृत्व गुलाम लोक करत होते। तसं जर बघितलं तर हे चारही पर्याय बरोबर आहेत, हे मी तुम्हाला आता आपण हा मुद्दा खूप सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत, परंतु मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यातले त्यात योग्य पर्याय निवडावे लागतात आणि मग त्यामध्ये ए आणि बी हे पर्याय येतात। तर हे कसं हे मी तुम्हाला आता जेव्हा आपण सविस्तर चर्चा करूया त्यावेळेला हे सांगेन, म्हणजे याच्यामध्ये रिलेटिव्हली कोणते मुद्दे जास्त महत्वाचे होते, कोणते कमी महत्वाचे होते, हे मी तुम्हाला सांगणार आहे।
ओके त्याच्यानंतर बघा एक व्यक्ती विशेष ओळखण्यासाठी सांगितलेला आहे तो निझाम उल मुल्क या नावाने ओळखला जात असे त्याला निझाम उल मुल्क किताब देण्यात आला होता त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते त्याने आसफजाही घराणे स्थापन केले आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निझाम म्हणून ओळखले जाते हा व्यक्ती कोण आहे उत्तर आहे चिंकिलिज खान ठीक आहे उत्तर मुघल काळामध्ये हा एक प्रादेशिक शासक होता चिंकिलिज खान उत्तर मुघल काळामध्ये मुघल शासकांची सत्ता कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन त्याने आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं आणि हैदराबादमध्ये आसफजाही घराण्याची स्थापना त्याने केली होती आणि तिथून पुढे या घराण्याचे शासक हैदराबादचे निझाम म्हणून ओळखले जात असत हाच प्रश्न या ठिकाणी व्यक्तिविशेष ओळखा ओके या स्वरूपामध्ये चिंकिलिज खानाच्या संदर्भामध्ये विचारलेला आहे ओके त्यानंतर एक क्वेश्चन असा होता उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालील पैकी कोणी केला होता बलबन अलाउद्दीन खिलजी फिरोजशाह तुगलक आणि मोहम्मद बिन तुगलक ठीक आहे तर हा एक प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे तर म्हणजे या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप काय आहे की आपल्याला माहिती आहे की सुलतानशाहीची जी राजवट होती सुलतानशाही याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे बघा धर्माधिष्ठित शासन धर्माधिष्ठित व्यवस्था म्हणजे या ठिकाणी काय असतं धर्माधिष्ठित राज्य व्यवस्था याला आपण इंग्रजीमध्ये थिओक्रॅटिक स्टेट असं म्हणतो थिओक्रॅटिक स्टेट थिओक्रॅटिक स्टेटची सिस्टम याच्यामध्ये काय असतं की धर्मसंस्था लक्षात ठेवा धर्मसंस्था ती राज्यसंस्थेच्या कारभारामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करताना आपल्याला दिसतंय किंवा जी कोणती राज्यसंस्था असेल जो कोणी शासक असेल तो आपल्या राज्यासंबंधी निर्णय घेत असताना धर्मसंस्थेचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो याला पण थिओक्रॅटिक स्टेटची संकल्पना असं म्हणतो तर मग सुलतानशाहीचं हे वैशिष्ट्य होतं थिओक्रॅटिक स्टेट परंतु अशा व्यवस्थेमध्ये देखील काही मोजके शासक होते ज्यांनी राज्यकारभार करत असताना ठीक आहे कुठेतरी धर्मसंस्थेचं महत्त्व डाऊन करण्याचा प्रयत्न केला तर कमी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी ते धर्मसंस्थेच्या विरोधामध्ये देखील केले होते असं आपल्याला लक्षात येतं आणि त्यामध्ये कोणाचा समावेश होतो अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक ठीक आहे हे लक्षात घ्या मोहम्मद बिन तुगलक ओके त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे खालील विधानामध्ये कोणाचे वर्णन करण्यात आलेलं आहे मुळात तो तुर्कस्थानामधील एक गुलाम होता त्याच्या लहानपणी एका व्यापाऱ्याने त्याला निशापूरला आणले तिथे त्याला काझी फखरुद्दीन अब्दुल अझीज कुफी यांनी विकत घेतले आणि काझीच्या मुलाने त्याला एका व्यापाऱ्याला विकले त्या व्यापाऱ्याने त्याला मोहम्मद नूरला विकले एक लंबी चेन या ठिकाणी दिलेली आहे आणि साधा क्वेश्चन ऍक्च्युली हा व्यक्तिविशेष ओळखा ओके व्यक्तिविशेष ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आहे मग आपल्याला सिम्पल एकच माहिती पाहिजे या ठिकाणी मोहम्मद घौरीचे नेमके गुलाम कोण होते भारतातील गुलाम कोण होता त्याचं सिम्पल उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक हे सगळ्या गोष्टी आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत आता फक्त मला तुम्हाला हे सांगायचं की प्रश्नांचं स्वरूप कसं येतं ठीक आहे याची आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत कुतुबुद्दीन ऐबक हा काय म्हणू आपण त्याला की मोहम्मद घौरीचा सेवक होता बेसिकली काय आहे की कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम होता अल्तमश अल्तमशचा गुलाम होता बलबन त्याचे बलबन अल्तमश आणि हा इख्तियार उद्दीन मोहम्मद सुद्धा पर्याय नाही आहे त्याच्यामुळे कुतुबुद्दीन ऐबक हाच त्याचा भारतामधला गुलाम होता सेवक होता हे त्याचं उत्तर आहे एवढं जरी माहिती असेल आपल्याला की मोहम्मद घौरीनंतर कोण सत्तेवर आला आणि त्यांच्यामध्ये नेमके कशा प्रकारचे संबंध होते गुलाम प्रकारचे संबंध त्यांच्यामध्ये होते हा मुद्दा जरी आपल्याला माहिती असेल तरी देखील याचं उत्तर आपल्याला म्हणजे आता काझी फखरुद्दीन अब्दुल अझीज कुफी यांना विकलं निशापूरला आणलं या गोष्टी जरी माहिती नसल्या तरी आपण या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की मध्ययुगीन भारतामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते काहीसे सुपरफिशियल आहेत वरवरचे आहेत हा मुद्दा समजून घ्या त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन बघा भारतीय जलसिंचनासंदर्भामध्ये खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ओके पहिला पर्याय आहे फिरोजशाह तुगलकने सुदर्शन सरोवर बांधले होते आणि पुष्यगुप्ताने पश्चिम यमुना कालवा बांधला होता या प्रश्नाची चर्चा आपण ऑलरेडी सुद्धा केलेली आहे लक्षात ठेवा आधीच आपण या प्रश्नाची चर्चा केली होती ठीक आहे तर या ठिकाणी ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत पण चूक आहेत कशी कारण पुष्यगुप्ताने सुदर्शन सरोवर बांधला होता आणि फिरोजशाह तुगलकने पश्चिम यमुना कालवा बांधला होता म्हणजे थोडक्यात आपण इंटरचेंज केलं
की आपल्याला ही विधाने बरोबर दिसतात. म्हणून याचं उत्तर आहे कोणते विधान सत्य आहे, तर दोन्ही विधाने सत्य नाही आहेत, कारण का की त्यांनी इंटरचेंज केलेलं आहे. पण या जागी जर पुष्यगुप्त ते सुदर्शन सरोवर बांधलं होतं हे विधान आलं असतं आणि फिरोजशहा तुगलक ते पश्चिम यमुना कालवा बांधला हे विधान आलं असतं, तर मग मात्र दोन्ही विधाने बरोबर असली असती हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट समजून घ्या, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्याने उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले. बघा हा प्रश्न पुन्हा एकदा आलेला आहे. इथं हा जो प्रश्न होता की धर्मसत्तेचं महत्त्व कोणी नाकारलं, त्याने उलेमांचं राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तो एक पराक्रमी योद्धा आणि यशस्वी सेनापती होता. दक्षिणेतील राज्यांवर स्वारी करणारा तो पहिला सुलतान आणि त्याच्या दरबारामध्ये अमीर खुसरो हा नामवंत कवी होता. हे सगळं वर्णन अलाउद्दीन खिलजीला लागू होतं. पण अलाउद्दीन खिलजी जर जेव्हा वाचतो तेव्हा त्याच्याबद्दलची जी एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती जरी आपण मिळवली तर देखील आपल्याला त्याचं उत्तर भेटू शकते, कारण अलाउद्दीन खिलजी हा याच गोष्टीसाठी ओळखला जातो. ऍक्च्युली हे तीन शासक आहेत, बलबन देखील आहे, कारण बलबननी काय केलं होतं की काही धार्मिक संकल्पना त्यांनी नाकारलं होतं आणि स्वतःचं महत्व म्हणजे इतर सर्व धर्मसंस्था राजसत्ता अशा सर्व संस्थांवर त्याने वरकडी करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचं महत्व प्रस्थापित करण्यापोटी त्याने धर्मसत्तेचं महत्व काहीस डाऊन केलं होतं आणि त्यासाठी उलेमांच्या काय म्हणून पण विरोधाला देखील त्याने जुमानलं नव्हतं. तसंच रझिया सुलतानचं देखील होतं. परंतु आपल्याला उपलब्ध पर्यायांमधून या गोष्टी निवडाव्या लागतात. म्हणून बलबन आता या ठिकाणी तर तो पर्याय नाहीच आहे आणि बाकीचं वर्णन बलबनला लागू होत नाही. हे सगळं वर्णन अलाउद्दीन खिलजीला लागू होतं. तर बलबन आहे, अलाउद्दीन खिलजी आहे, मुंबत बिन तुगलक आहे, या लोकांनी कुठेतरी धर्मसत्तेला डाऊन किंवा त्यामुळे आपण धर्मसत्तेचा हस्तक्षेप काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. उलेमांवर त्यांनी नियंत्रण किंवा उलेमांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. तर अलाउद्दीन खिलजीने उलेमांचं राज्यातील वर्चस्व नष्ट केलं होतं. तो एक पराक्रमी योद्धा आणि यशस्वी सेनापती होता. ओके, मंगोलांच्या आक्रमणापासून भारतीय प्रदेशाचं रक्षण करणारा तो शासक होता. नंतर त्याने संपूर्ण भारतीय प्रदेश जिंकण्यासाठी त्याने युद्ध मोहिमा चालू केल्या होत्या. पश्चिमेकडील राज्य, राजपुतान्यामधील राज्य, दक्षिणेकडील राज्यांवर त्याने स्वारा केल्या होत्या आणि असं करणारा तो सुलतानशाहीमधला पहिला शासक होता. आणि त्याने अमीर खुसरोला आश्रय दिला होता. अमीर खुसरो हा सुलतानशाही काळामधला अत्यंत महत्वाचा विद्वान आहे, त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करणारच आहोत. ठीक आहे, म्हणजे बघा व्यक्तिविशेष एक प्रॉमिनंट थीम आपल्याला मध्ययुगीन भारतामध्ये दिसून येते, व्यक्तिविशेष. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, मोहम्मद घोरीचे राज्यपाल आणि घोरीच्या मृत्यूनंतर त्याने स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभागे यांच्या जोड्याजवळ. बघा थोडक्यात आपल्याला काय दिसतं, एक रिपिटेशनचा पॅटर्न दिसतो, फक्त स्वरूप बदलतंय. बघा हेच जर तुम्ही ओळखलं आणि एक थोडस अनालिसिस करून मोजक्या गोष्टी नेमक्या गोष्टी जर तुम्ही वाचल्यात तर तुम्हाला हे प्रश्न मॅनेज करायला हँडल करायला खूप सोपं जातं. आता या प्रश्नामध्ये काय आहे की कुतुबुद्दीन ऐबकची माहिती विचारली की मोहम्मद घोरीला विकलं, मोहम्मद घोरीचा तो गुलाम बनला, सेवक बनला आणि नंतर भारतामधला प्रमुख कमांडर बनला, अधिकारी बनला. आणि मोहम्मद घोरीची भारतामधल्या ज्या काही मोहिमा होत्या त्या सगळ्या मोहिमांचं नेतृत्व कुतुबुद्दीन ऐबकने केलं होतं. आणि त्यामुळे साहजिकच काय होणार आहे की मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ओके भारतीय प्रदेशावर म्हणजेच दिल्लीवर कोणाचं वर्चस्व प्रस्थापित होईल, कुतुबुद्दीन ऐबकचं वर्चस्व प्रस्थापित होईल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा बाकीचे माहिती नसले तरी चालतील, ऑफकोर्स आता आपल्याला माहिती होणार आहेत, परंतु ड च एक असणारा हा एकमेव पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे, तुम्ही आपोआप उत्तरापर्यंत पोचता हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पण एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल तर कुबाचा जो होता तो सिंधमध्ये होता, लक्षात ठेवा कुबाचाचं वर्चस्व सिंधमध्ये होतं, मोहम्मद बिन बख्तियारचं वर्चस्व बंगालमध्ये होतं आणि याल्दोज जो होता तो गझना प्रांत म्हणजे अफगाण पर्वतीय प्रदेशामध्ये होता. ठीक आहे, तर हे मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर, मोहम्मद घोरीला मुलं नव्हती आणि त्यामुळे मग मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचे जे गुलाम होते, गुलाम प्रशासक, त्यांनी हे प्रदेश आपापल्या नियंत्रणाखाली घेतले आणि अशा पद्धतीनं घोर साम्राज्याची विभागणी झाली होती. आणि हाच प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. ओके, तर लक्षात घ्या अशा पद्धतीनं हे प्रश्न मी मोठे प्रश्न तुम्हाला तुमच्यासाठी घेतले की जेणेकरून तुम्हाला स्वरूप लक्षात यावं. ठीक आहे, आणि तसंही जर बघितलं तर मध्ययुगीन भारताच्या क्वेश्चनची संख्या तुलनेनी कमी आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की एक फिक्स्ड आहे. जसं आपण बघितलं 2014 एकदम 5 प्रश्न विचारले होते आणि याच्यातले बहुतांश क्वेश्चन जे होते ते उत्तरकालीन मुघल सम्राटांच्या संदर्भामध्ये म्हणजे जो लॅटर मुघल पिरियड होता त्याच्यातले हे क्वेश्चन्स होते 2014. म्हणजे 3 ते 5 आपण गृहित धरू शकतो की हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ही संख्या लक्षात घ्या की 6 सुद्धा होऊ शकते किंवा 3-4 सुद्धा राहू शकते.
आणि म्हणूनच लक्षात ठेवा हे क्वेश्चन जर बघितलं तर खूप सोपे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की ह्या टॉपिकचा आपल्याला विशेष करून अभ्यास करायचा आहे, जेणेकरून ते चारला चार प्रश्न, सहा विचारले तर सहा, चार विचारले तर चार, ते आपल्याला व्यवस्थितपणे मॅनेज करता यावेत, त्याची उत्तरं देता यावेत. ओके, मग आता जेव्हा आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो तर साधारणतः विभागणी कशी केली जाते त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देईन. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची विभागणी आपण कशी करणार आहोत, जसं आपण एन्शियंट इंडियाचं केलं, पहिल्यांदा अश्मयुग, ताम्रपाषाण युग, सिंधू संस्कृती, वैदिक कालखंड, नंतर महाजनपद, मौर्य, उत्तर मौर्य, गुप्ता, उत्तर गुप्ता, अशी आपण विभागणी केली. तर मग जसं मध्ययुगाचं आपण कसं करणार लक्षात ठेवा की मध्ययुगाच्या संदर्भामध्ये मध्ययुगाचा प्रारंभ नेमका कधी झाला याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मतं आहेत, पण त्यातल्या त्यात जर आपण त्यामुळे आपण त्याच्यातला एक मध्यबिंदू सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न केला तर काय लक्षात येतं, आपल्याला एक काळ दिसतो प्रारंभिक मध्ययुग, ज्याला आपण पूर्व मध्ययुग सुद्धा म्हणू शकतो, प्रारंभिक कालखंड, प्रारंभिक कालखंड, प्रारंभिक कालखंड. मग आता याच्या या प्रारंभिक कालखंडामध्ये काय म्हणू शकतो आपण, हा जो आहे तो प्राचीन भारताचा इतिहास आहे आणि इथे चालू झाला मध्ययुग. ओके, मध्ययुग. आता या प्रारंभिक कालखंडामध्ये काय होईल, प्रारंभिक कालखंडामध्ये भारतीय व्यवस्थांचं, भारतामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था यांचं प्राचीन व्यवस्थेमधून, ठीक आहे, मध्ययुगीन व्यवस्थेमध्ये संक्रमण होईल. म्हणजे आपण पहिल्या टप्प्याला काय म्हणूया, संक्रमणाचा कालखंड, आणि मग मध्ययुगाला प्रारंभ होईल. आता हा जो मध्ययुगाचा कालखंड आहे लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये पुन्हा दोन सेगमेंट केले जातील, एकाला आपण म्हणूया सुलतानशाही आणि दुसऱ्याला म्हणूया मुघल कालखंड. सुलतानशाही आणि मुघल काळ, मुघल काळ, ठीक आहे, मुघल काळ. मुघल कालखंडाचे पुन्हा दोन टप्पे पडतात, एक साम्राज्यवादी मुघल सम्राटांचा काळ म्हणजेच बाबरपासून ते औरंगजेबापर्यंत आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतरचे शासक, ज्याला आपण लॅटर मुघल्स म्हणतो, इम्पेरियल मुघल, साम्राज्यवादी मुघल आणि लॅटर मुघल असं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे लक्षात घ्या, अभ्यासाच्या सोयीकरता अशा प्रकारची विभागणी करतोय, परंतु ही विभागणी नेमकी कशी असायला पाहिजे याच्याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहेत. आपण कन्सेप्च्युअल पार्टमध्ये न जाता आपण फॅक्च्युअल ओरिएंटेशन या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत, आणि म्हणून ठीक आहे आपण अशा पद्धतीने याला डिवाइड करूया, संक्रमणाचा काळ, त्यामध्ये घडलेल्या घडामोडी, त्यानंतर सुलतानशाहीची स्थापना, महत्वाचे सुलतान, ओके, त्यांचं योगदान, त्यांची कारकीर्द, महत्वाच्या घडामोडी, महत्वाच्या घटना, मुघल काळ, मग महत्वाचे शासक आणि त्यांचं योगदान, अशा पद्धतीने आपण सगळी थोडक्यात चर्चा करणार आहोत, महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहोत. तर लक्षात घ्या, पहिला जो टप्पा होता संक्रमणाचा कालखंड. आता संक्रमणाच्या कालखंडामध्ये नेमकं काय काय झालं याच्याबद्दल आपण ब्रीफमध्ये चर्चा करूया. तर संक्रमणाच्या कालखंडामध्ये लक्षात ठेवा, नवीन राज्यकर्त्यांचा गट उदयाला आला, त्याला राजपुत्र किंवा राजपूत असं म्हटलं गेलेलं आहे, राजपूतांचा उदय झाला. आता राजपूत, लक्षात ठेवा की राजपूतांचा उदय हे या संक्रमण काळाचं, म्हणजे प्राचीन भारत संपता संपता मध्ययुग सुरू होता होता, आपल्याला काय लक्षात येतं की राजपूत नावाची एक नवीन गटसत्ता किंवा एक नवीन राजसत्ता उदयाला आल्या होत्या. तर राजपूत नेमके कोण होते, राजपूत नेमके काय होते या संदर्भामध्ये एक सिद्धांत सांगितला जातो, लक्षात ठेवा त्याला अग्निकुलाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. फक्त एवढं लक्षात ठेवा, राजपुत्रांच्या उदया संदर्भामध्ये अग्निकुलाचा सिद्धांत सांगितला जातो. हा मुद्दा नोट डाऊन करून घ्या, राजकुलाचा, राजपुत्रांचा उदय म्हणजे अग्निकुलाचा सिद्धांत. काय सांगतो हा सिद्धांत लक्षात ठेवा, एक छोटीशी गोष्ट आहे, गोष्ट लक्षात नाही राहिली तरी चालेल, परंतु अग्निकुल म्हणले की राजपुत्र हे लक्षात राहावं म्हणून गोष्ट सांगतो. गोष्ट काय सांगते की वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामध्ये वाद निर्माण झाले, संघर्ष झाला, आणि त्यामुळे वसिष्ठांनी काय केला होता, एक यज्ञ आयोजित केला होता, परंतु या यज्ञामध्ये एक दुष्ट प्रवृत्तीचा डेमन, राक्षसी वृत्तीचा व्यक्ती त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायला लागला, आणि म्हणून वसिष्ठाने एक छोटासा अजून एक यज्ञ केला, आणि त्या यज्ञातून चहामान नावाचा एक महापुरुष उत्पन्नाला आला, जन्माला आला, आणि मग त्या चहामानाने त्या वाईट प्रवृत्तीच्या घटकांचा अंत केला, आणि मग त्या चहामानापासून राजपुत्र किंवा राजपुतांचा उदय झाला होता असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजेच राजपुतांचा जन्म हा अग्नीतून झाला होता, त्यालाच अग्निकुलाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. मग वेगळ्या राजपूत घराण्यांच्या इतिहासामध्ये त्यांनी मग आपापल्या शासकांच्या नावाने ही स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यालाच आपण अग्निकुलाचा सिद्धांत असं म्हणतो. हा मुद्दा समजून घ्या, पण प्रॅक्टिकली लक्षात घ्या की प्रॅक्टिकली ही गोष्ट काहीशी अवघड आहे की अग्नीतून एका व्यक्तीची उत्पत्ती झाली, ओके, हे समजून घेणं थोडंसं अवघड आहे. आणि म्हणून ठीक आहे, इतिहासकार काय मांडणी करतात,
हे राजपूत नेमके कोण असावेत, की समाजातील काय म्हणू आपण त्याला, की काही टोळी प्रदेश असतील किंवा काही मार्जिनलाइज्ड एरियाज असतील, त्या ठिकाणचे जे प्रमुख होते त्यांनी या काळामध्ये जी राजकीय अस्थिरता होती त्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, आणि वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी स्वतःला क्षत्रियाचा दर्जा घेण्याचा प्रयत्न केला, आणि मग त्या प्रयत्नामध्ये त्यांनी यज्ञ यागांच्या माध्यमातून क्षत्रिय दर्जा, क्षत्रिय स्टेटस त्यांनी प्राप्त केला होता, आणि मग हे नव्याने उदयाला आलेले शासक राजपूत म्हणून ओळखले जाऊ लागले होते, आणि यालाच अग्निकुल अग्निकुलाच्या सिद्धांताच्या माध्यमातून त्याला जस्टिफाय करायचा प्रयत्न केला होता, असं त्याचं एक पर्याय स्पष्टीकरण आहे, हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी अग्निकुल आणि राजपूतांचा उदय एवढं जरी लक्षात आलं तरी सफिशियंट आहे. आता झालं काय, बघा आपण काय बघितलं की सामंतशाहीची चरम अवस्था होती. आता सामंतशाही म्हणजे काय याच्याबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तर बघा सामंतशाही आपल्याला दोन पद्धतीने या ठिकाणी समजावून घेता येते. एक मुद्दा मी तुम्हाला आधीच सांगितला होता, या ठिकाणी काय व्हायचं की राजा जो असेल, राजा तो आपला जो प्रदेश असेल तो आपल्या सामंतांना देत असे. ठीक आहे, राजाचा एक त्याची स्वतःची राजधानी आणि त्याचा गाभा प्रदेश असेल, त्या ठिकाणी राजाचं प्रत्यक्ष वर्चस्व असेल, परंतु त्या व्यतिरिक्त जे इतर प्रदेश असेल ते सामंतांच्या ताब्यामध्ये दिले जात असत. सामंत म्हणजे राजा आपले प्रदेश सामंतांच्या हवाली करत असेल. मग सामंताला काय असेल, आपल्या प्रदेशामध्ये सामंताला स्वायत्तता असेल, आणि त्याबद्दल म्हणजे सामंत आवश्यक राजाला सैन्याचा पुरवठा करतोय, नियमितपणे नजराणा देतोय, वैयक्तिक उपस्थिती मेंटेन करतोय आणि वैवाहिक संबंध जोडतोय. परंतु प्रत्येक वेळेला असं होईलच असं नाहीये. जेव्हा राजा हा शासक हा समर्थ आहे, स्ट्रॉंग आहे, तेव्हाच सामंत जो असेल तर राजाशी असणारी आपली निष्ठा, आपले संबंध टिकवून ठेवायचा प्रयत्न करेल. पण जेव्हा राजा कमकुवत होईल तेव्हा सामंत हा डेफिनेटली स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करेल. त्या काळामध्ये नेमकं तेच झालं होतं की राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणामध्ये आली होती, पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन मोठ्या प्रमाणामध्ये झालं, पाठोपाठ अनेक सत्ता एका पाठोपाठ उदयाला यायला लागल्या होत्या, आणि त्यामुळं जे अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं त्याचा फायदा घेऊन सामंत आता राजाच्या नियंत्रणातून मुक्त होऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायच्या प्रयत्नामध्ये लागले होते. म्हणजेच काय, सामंत आता स्वतः राजा बनण्याच्या प्रयत्नामध्ये असायचा हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं काय झालं की त्यामुळं राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शैथिल्यमना किंवा सातत्याने संघर्षाची अवस्था निर्माण झाली, आणि त्यामुळं राजकीय विखंडीकरणाची अवस्था ती प्रक्रिया आता एकदम त्याच्या चरम अवस्थेला पोहोचली होती असं आपल्याला या काळामध्ये लक्षात येतं. आता मग ह्या अनेक प्रदेशामध्ये अनेक सत्ता निर्माण झाल्या आणि त्यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष होत होता. आता प्रादेशिक संघर्षाच्या संदर्भामध्ये एक संघर्ष अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे, याला उत्तर भारतातील त्रिपक्षीय संघर्ष, ट्रायपार्टाइट स्ट्रगल असं म्हटलं गेलं आहे. उत्तर भारतातील त्रिपक्षीय संघर्ष, ट्रायपार्टाइट स्ट्रगल ऑफ नॉर्दर्न इंडिया, ट्रायपार्टाइट स्ट्रगल हा कशाच्या संदर्भामध्ये होता ते लक्षात ठेवा. उत्तर भारतामध्ये कनौज नावाचा जो प्रदेश आहे, कनौज हा अत्यंत बर्बरतेचं सुपीक आणि मोक्याचं ठिकाण होतं, आणि त्यामुळे कनौजवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठीक आहे तत्कालीन भारतामधल्या तीन महत्वाच्या सत्तांमध्ये अत्यंत तीव्र संघर्ष झाला होता, आणि हा संघर्ष साधारणतः 200 वर्ष चालला असं मानलं गेलेलं आहे. तर तीन सत्ता कोणत्या होत्या ते लक्षात ठेवा. उत्तर भारतामधली गुर्जर प्रतिहार, उत्तर भारतामधील गुर्जर प्रतिहार, त्याचप्रमाणे दख्खन येथील राष्ट्रकूट. उत्तर भारतामध्ये गुर्जर प्रतिहार नावाची सत्ता होती, दख्खनेमध्ये राष्ट्रकूट होते, आणि त्याचप्रमाणे ठीक आहे बंगालमधील सत्ता होती पाल, बंगालमधील पाल. या तीन सत्तांनी उत्तर भारतामधील गुर्जर प्रतिहार, दख्खनेमधील राष्ट्रकूट आणि बंगालमधील पाल या सत्तांनी कनौज वर्चस्व प्रस्थापित करण्याचे अटोकाट प्रयत्न केले, आणि त्यासाठी त्यांनी परस्परांमध्ये अत्यंत तीव्र असा संघर्ष केला, आणि त्यामुळं राजकीय अस्थिरतेची जी स्थिती होती त्याच्यामध्ये अधिकच वाढ झाली हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे प्रादेशिक संघर्ष आणि मग त्यामुळे राजसत्ता कमकुवत होत होत्या, त्याचा फायदा घेऊन सामंत स्वतःचं महत्व ऍसर्ट करण्याचा प्रयत्न करतायत, अशा प्रकारची सिच्युएशन. आणि त्याचमुळे मी असं म्हणालो की राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये शैथिल्य निर्माण झालं होतं. तर मग याच काळामध्ये समाजामधल्या ज्या काही अनिष्ट प्रथा होत्या तर त्यांचं देखील सबलीकरण झालं, प्रबळीकरण झालं असं आपल्याला लक्षात येतं. स्त्रियांची स्थिती असेल, सामाजिक वर्ग ठीक आहे, या काळामध्ये अस्पृश्यांचा जो वर्ग होता जसं की आपण फाहियान
त्याचप्रमाणे युआन सँगचं वर्णन जर बघितलं तर चांडाळांचं वर्णन आपल्याला दिसत येतं, तर समाजामध्ये जे निम्न स्तरातील घटक होत आहेत त्यांचा त्यांची स्थिती जर बघितली तर काय लक्षात येतं की कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला एक काही प्रमाणात अवनतीची अवस्था दिसून येते. त्याचप्रमाणे बंधनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थापित झाली होती आणि त्यामुळे सामाजिक अभिसरणाची आणि प्रगतीची गती काहीशी मंदावली होती असं आपल्याला लक्षात येतं. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक नकारात्मक चित्र आपल्या समोर निर्माण करतात प्रारंभिक काळामधलं किंवा संक्रमणाच्या अवस्थेमधलं. पण त्याचबरोबर काही सकारात्मक बदल सुद्धा व्हायला सुरुवात झाली होती हे देखील तितकंच खरं आहे. तर झालं काय बघा की एकीकडून काय होतं, आता मी तुम्हाला सांगितलं की आर्थिक क्षेत्रामध्ये शैथिल्य आलं, हे जरी बरोबर असलं तरी दुसरीकडे आपल्याला काय दिसतं की हळूहळू काय ना आर्थिक चक्र गतिमान व्हायला देखील सुरुवात होते. आता असं कसं झालं, विरोधाभासी चित्र आपल्याला कसं दिसतं त्याचं सिम्पल स्पष्टीकरण आहे, लक्षात ठेवा. आपल्याला काय दिसतं की सामंतशाहीच्या प्रभावापोटी काय झालं होतं, सामंतशाहीच्या प्रभावापोटी लक्षात घ्या की या काळामध्ये जमीन दान देण्याची पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती. जमीन दान देण्याची पद्धत म्हणजे काय, आपल्या हाताखालचा अधिकारी असेल किंवा एखादा ब्राह्मण असेल, मंदिर असेल, तर राजा किंवा शासक काय करेल की त्याला आपल्या ताब्यामधली जमीन, जमिनीचा तुकडा त्याला मोबदला, त्याच्या कामाचा मोबदला किंवा बक्षीस म्हणून त्याला दान करून टाकायचा. आणि त्यामुळे झालं काय की या जमीन दान देण्याच्या पद्धतीमुळे ओके कृषीचा शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला होता. कृषी विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. हे फ्युडलिझम असायला म्हटलं जातं. फ्युडलिझम म्हणजे नेमकं काय असतं बघा, फ्युडलिझम म्हणजे एकाच जमिनीच्या भूभागावर अनेक हित संबंध आणि अनेक दावेदार. आता समजा हा जमिनीचा तुकडा आहे, जमिनीच्या तुकड्यावर शेती करणारा कोण असेल, शेतकरी किंवा शेतकुळ असेल, लक्षात ठेवा, शेतकरी किंवा शेतकुळ. ओके, हा ऍक्च्युअली जमीन कसतोय त्याच्यामुळे याचा दावा काय आहे, जमीन कसण्याचा त्याचा दावा आहे, जमीन कसण्याचा अधिकार आहे. परंतु राजाने ही जमीन कोणाला दिलेली आहे, सामंताला दिलेली आहे. म्हणून सामंत या जमिनीमधल्या उत्पन्नावर सामंताचा दावा आहे आणि राजाचा देखील दावा आहे. राजा काय म्हणतोय, या माझ्या राज्याचा भाग आहे म्हणून ही सगळी जमीन माझी आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतं, एकाच जमिनीच्या भूभागामध्ये आपल्याला कमीत कमी तीन दावेदार दिसतात, राजा, सामंत आणि शेतकरी, ज्यालाच आपण फ्युडलिझमची व्यवस्था असं म्हणतो. मग कालांतराने काय झालं, विशेषतः हर्षवर्धनाच्या काळाचं वैशिष्ट्य होतं की सामंत आपल्या ताब्यामधली जमीन त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना द्यायचे, त्याच्यामुळे उपसामंत निर्माण झाले, उपसामंत त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला देईल अशी एक मोठी साखळी निर्माण व्हायची उपसामंत. आणि मग सगळ्यात शेवटच्या या साखळीचा सगळ्यात शेवटचा जी लिंक असेल, सगळ्यात शेवटचा जो टप्पा असेल तो म्हणजे शेतकरी किंवा शेतकुळ होते. त्याच्यामुळे व्हायचं काय की या व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त दबलेला घटक होता शेतकरी. आणि राजाचं स्थान सगळ्यात वर जरी असलं तर राजाचा अधिकार हा खूप कमी होता. कारण का, कारण मधले घटक त्या जमिनीवर अधिकाराचा दावा करत होते. ही सामंतशाही जी व्यवस्था होती त्यामुळे एकीकडून शेतकऱ्यांचं शोषणही झालं आणि त्याचबरोबर राजाचा अधिकार सत्ता देखील काहीशी कमी झाली होती, लक्षात ठेवा. पण याच याच्यामध्ये काय होतं की जास्तीत जास्त जमिनी दान केल्या गेल्यामुळं शेतीचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. कारण जमीन दान दिल्यानंतर हा जो सामंत असेल तर त्या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यामुळे शेतीचा विकास झाला. आणि शेतीचा विकास झाल्यामुळे हळूहळू एक काय म्हणू आपण त्याला की आर्थिक चक्र जे होतं ते गतिमान व्हायला सुरुवात झाली. हळूहळू प्रादेशिक व्यापाराला चालना मिळाली. प्रादेशिक व्यापार, अजून परकीय व्यापार या काळामध्ये प्रभावी नव्हता, लक्षात ठेवा, प्रादेशिक व्यापार मात्र त्याला चालना मिळाली. मग बघा, हाच प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी रिलेट केला तर काय लक्षात येतं, मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासामध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव दिसून येतात आणि ते पर्याय काय आहे, रोमन साम्राज्याबरोबर व्यापार हे उत्तर असूच शकत नाही. का नाही असू शकत, कारण या काळामध्ये लक्षात ठेवा की ओव्हरऑल जर आपण विचार केला तर व्यापार हा मंदावला होता आणि हळूहळू प्रादेशिक व्यापाराला एकदम धीम्या गतीनं ओके त्याला चालना मिळत होती आणि म्हणून परकीय व्यापारापर्यंत ही अवस्था पोहोचलीच नव्हती. हे जरी तुम्हाला आठवलं, हे जरी तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, हा मुद्दा समजून घ्या. आणि त्याचप्रमाणे आपल्या धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये खूप महत्वाचा ट्रेंड चाललेला दिसतो, तो म्हणजे भक्ती चळवळीचं प्राबल्य या काळामध्ये निर्माण होत आहे. आता भक्ती चळवळ म्हणजे नेमकं काय, एकदम थोडक्यात सांगतो आता. ओके, भक्तीची संकल्पना नेमकी काय होतं लक्षात ठेवा की धर्माच्या संदर्भामध्ये ज्याला आपण ईश्वराची प्राप्ती करणं म्हणतो, ओके, किंवा धार्मिक हेतू साध्य करणं, ध्येय साध्य करणं म्हणतो, ध्येय आहे मोक्षाची प्राप्ती करणं, ईश्वराची प्राप्ती करणं. तर हे कसं साध्य करायचं लक्षात ठेवा, ध्येय आपलं आहे मोक्षाची प्राप्ती करणं, तर साध्य कसं करायचं, त्या संदर्भामध्ये कर्मकांडाचा मार्ग सुचवला गेला.
कर्मकांडाचा मार्ग सुचवला गेला. त्याचप्रमाणे या संदर्भामध्ये ज्ञानमार्ग सुचवला गेला. ज्ञानमार्ग, ज्ञानमार्ग म्हणजे काय की ध्यानधारणेच्या माध्यमातून, ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मा आणि परमात्मा यांच्यामधला नेमका संबंध कसा आहे त्याचा त्याचं ज्ञान करून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्या माध्यमातून मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची. जो उपनिषदाचा मार्ग आहे, वेदांत म्हणा उपनिषद म्हणा, तो हा एक मार्ग आहे उपनिषदांचा मार्ग. आणि तिसरा मार्ग आहे भक्ती मार्ग. याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की निखळ भक्तीच्या जोरावर, ओके, निखळ भक्तीच्या जोरावर ईश्वराची मोक्षाची प्राप्ती करून घेणं हा एक तिसरा मार्ग सांगितलेला आहे. तर आपल्याला भक्तीचा जो मार्ग आहे त्याचं महत्व आपल्याला उत्तर मौर्य काळामध्ये दिसून येतं, भागवत पंथाच्या उदयामध्ये. परंतु आता जेव्हा हा संक्रमणाचा कालखंड आहे तेव्हा ही जी भक्तिपंथाची चळवळ जी आहे, लक्षात ठेवा, भक्तिपंथाची चळवळ ही आपल्याला आता दक्षिण भारतामध्ये विस्तारित झालेली दिसते, प्रसारित झालेली दिसते. आणि तामिळ भक्ती या नावाने, लक्षात ठेवा, तामिळ भक्ती या नावाने ही चळवळ ओळखली जाते. तामिळ भक्ती झालं असं, या ठिकाणी भक्त आणि देव यांच्यामध्ये कुठल्याही मध्यस्थाविना, कुठल्याही मध्यस्थाविना संबंध स्थापण्याचे प्रयत्न करण्यात आले. आणि थोडक्यात एक समानतेची भावना आपण ज्याला म्हणतो की देवासमोर सर्व समान आहेत, हे जे तत्व आहे आपल्याला प्रकृतीने याच्यातून दिसून येतं. म्हणजे तत्कालीन समाजामध्ये जे काही नकारात्मक परिणाम दिसून यायला लागले होते त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला एक दक्षिण भारतामध्ये एक धार्मिक क्षेत्रामध्ये चळवळ दिसून येते. ओके, ती चळवळ म्हणजे तामिळ भक्ती मुवमेंट, ज्याचे आपल्याला सामाजिक परिणाम देखील दिसून येतात. हा मुद्दा लक्षात ठेवा, तामिळ भक्ती हे या काळामधलं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर, ओके, या काळामध्ये अनेक मोठ्या मोठ्या मंदिरांची निर्मिती झाली होती. तर आपण कालच डिस्कस केलं होतं की गुप्ता काळामध्ये मंदिरांची उभारणीला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मग जो उत्तर गुप्त कालखंड आहे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांची उभारणी झाली होती. लक्षात घ्या, मंदिरांची उभारणी झाली होती. आता होतंय काय की ती मंदिर भव्य रचना आहे आणि म्हणून मंदिराच्या अवतीभोवती लोकांच्या वसाहती वाढू लागल्या. मग मंदिरांच्या गरजा पूर्ण करण्याकरता हळूहळू त्या ठिकाणी व्यापारी कृती, ज्याला आपण इंडस्ट्रीयल एंटरप्रायजेस म्हणूया किंवा कमर्शियल एंटरप्रायजेस म्हणूया, त्यांची सुरुवात व्हायला लागली होती. त्याचप्रमाणे राजांनी काय केलं, मंदिरांचं महत्व ओळखून मंदिरांना मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी दान केल्या होत्या आणि त्यामुळं त्या जमिनीमधून निघणारं उत्पन्न, मग त्याचा व्यवसाय, या सगळ्या गोष्टी आता या मंदिराभोवतीच्या वसाहतींमध्ये वस्त्रांमध्ये व्हायला लागला होता. आणि परिणामी मंदिरांच्या प्रदेशामध्ये, लक्षात ठेवा, मंदिरांच्या प्रदेशामध्ये आता शहरी वस्त्यांचा उदय व्हायला सुरुवात झाली होती आणि यालाच आपण टेम्पल अर्बनायझेशन असं म्हणतो, टेम्पल अर्बनायझेशन. आणि नेमकी हीच गोष्ट या ठिकाणी एक्झाममध्ये विचारलेली आहे, लक्षात ठेवा. चिदंबरम, मदुराई, ठीक आहे, मदुराई, कांची, त्याचप्रमाणे तिरुपतीचं देवस्थान आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, महाबलीपुरम, अशा अनेक ठिकाणी, अशा अनेक भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अनेक मंदिरं निर्माण झाले आणि त्या मंदिरांशी संबंधित, मंदिरांच्या अवतीभोवती आपल्याला शहरांचा विकास झाला असं लक्षात येतं. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येतं की एकीकडून शैथिल्याची अवस्था आहे, परंतु शैथिल्याच्या अवस्थेने हळूहळू आपण आता कुठेतरी प्रगतीकडे, गतिमानतेकडे देखील जातोय असं लक्षात येतंय. ओके, आणि म्हणूनच याला काय म्हटलं, लक्षात ठेवा, म्हणूनच याला संक्रमणाचा काळ असं म्हटलेलं आहे. प्राचीन भारतामधली वैशिष्ट्य ते, ओके, प्राचीन भारतातील वैशिष्ट्य ते दक्षिण मध्ययुगीन भारताच्या वैशिष्ट्यांची सुरुवात असा हा कालखंड असल्यामुळं याला संक्रमणाचा कालखंड असं म्हटलेलं आहे. आणि मग याच काळामध्ये भारतामध्ये जी काही वैशिष्ट्यपूर्ण स्थिती निर्माण झाली होती त्याचा फायदा घेऊन आता परकीय आक्रमणांची एक शृंखला, परकीय आक्रमणांची एक चेन चालू झाली आणि मग या टप्प्यामध्ये अरबांची आक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती, लक्षात ठेवा. ही होती संक्रमण काळाची वैशिष्ट्य. हाच प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे. फक्त या ठिकाणी शब्द काय वापरला, मध्ययुगाच्या सुरुवातीला एवढा शब्द वापरला, याला आपण आपल्या भाषेमध्ये किंवा त्या म्हणून पण त्याला की पुस्तकांच्या भाषेनुसार आपण याला संक्रमण कालखंडाचा शब्द वापरतोय. हे मुद्दे तुम्हाला कळाले असावेत. आता परकीय आक्रमण का झाली होती याचं कारण सिंपल आहे. बघा, या मंदिरांमध्ये प्रचंड संपत्ती एकवटलेली आहे, संपत्तीचा संचय मोठ्या प्रमाणात झाला कारण का, या मंदिरांना जमिनी दान दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे जमिनीचं संपूर्ण उत्पन्न त्या मंदिरांचं होत आहे. त्यामुळे आणि त्याचप्रमाणे लोकांच्या देणग्या असतील, राजाकडून मिळालेल्या देणग्या असतील, या सगळ्या संपत्तीचा संचय मंदिर आणि त्या भोवतीच्या वस्त्यांमध्ये होतोय. त्यामुळे मग या संपत्तीचं आकर्षण या लोकांना होतं. त्याचप्रमाणे होतंय काय की राजकीय शैथिल्य निर्माण झाल्यामुळं आपला एक्सटर्नल डिफेन्स, ज्याला आपण बॉर्डर डिफेन्स म्हणतो, सीमावर्ती प्रदेशातील संरक्षण, बॉर्डर डिफेन्स ते काहीसं कमकुवत झालं होतं.
आणि त्यामुळे भारतावर आक्रमण करणं सीमावर्ती प्रदेशातून हे सहज शक्य होतं. तशी व्यवस्था मौर्य काळामध्ये होती, समुद्रगुप्ताच्या काळामध्ये होती, तशी आता राहिली नाही. आणि त्यामुळं म्हणजे आपापसातल्या अंतर्गत संघर्षामध्ये आपापसामधल्या अंतर्गत संघर्षामध्ये गुंतल्यामुळं भारतीय शासकांचं आता सीमा प्रदेशाच्या रक्षणाकडे लक्ष राहिलं नाही. त्याचा फायदा घेऊन परकीय आक्रमणाला सुरुवात झाली होती. आणि जेव्हा ते भारतामध्ये प्रवेश करते तेव्हा अंतर्गत संघर्षामुळे भारतामधले स्थिती देखील खिळखिळी झालेली होती आणि त्याच्यामुळे हे प्रदेश जिंकणं त्यांना सहज शक्य झालं होतं. तर याच गोष्टी या काळामध्ये घडून आल्या होत्या, लक्षात ठेवा. आणि याच परिणामी मग कालांतराने नवीन शासक, मुस्लिम शासक भारतामध्ये प्रस्थापित झाले आणि मग आपल्याला सुलतानशाही आणि त्यानंतर मुघल कालखंड दिसून येतो. हे पॉईंट्स समजून घ्यायला हवेत. ओके, आता आपण पहिला टॉपिक बघू याच्यामधला, तो म्हणजे अरब आक्रमणाचा काळ. अरब आक्रमण कधी झालं होतं? इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये, लक्षात ठेवा. ओके, 8व्या शतकामध्ये अरबांचं आक्रमण झालं होतं. तर याच्यामागचं नेमकं बॅकग्राऊंड काय होतं ते आपण बघूया. ओके, बॅकग्राऊंड काय होतं, अरबांच्या आक्रमणामागे पार्श्वभूमी काय होती? तर दोन स्वरूपामध्ये आपल्याला बघता येतं. एक म्हणजे अरबांच्या आक्रमणाच्या वेळेला भारतातील स्थिती काय होती आणि भारताच्या बाहेर म्हणजे अरब स्थानामध्ये काय स्थिती होती. लक्षात घ्या, भारताची स्थिती काय होती तर आपल्याला आत्ताच आपण बघितलं की राजकीय, सामाजिक, आर्थिक शैथिल्य आणि सामंतशाहीचा प्रभाव या ठिकाणी होता. ठीक आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक शैथिल्य आणि त्यामुळे सामंतशाहीचा प्रभाव या ठिकाणी निर्माण झाला. समुद्री व्यापार हा काहीसा कमी जरी असला, ओके, समुद्री व्यापार जर मुख्य प्रदेशाचा विचार केला तर समुद्री व्यापार हा कमी होता, परंतु सीमावर्ती प्रदेशाचा विचार केला, सीमावर्ती म्हणजे गुजरात असेल, कोस्टलाईन असेल, तर त्या ठिकाणी मात्र कमी अधिक प्रमाणामध्ये व्यापार अस्तित्वात होता. विशेषतः दक्षिण भारतामध्ये जे सीमावर्ती प्रदेश होते त्या ठिकाणी आपल्याला हा व्यापार दिसून येतो. त्याच्यामुळे सीमावर्ती प्रदेशामध्ये व्यापार होता, मुख्य प्रदेशाचा विचार केला तर परकीय व्यापाराचं अस्तित्व त्यावेळेला नव्हतं. पण त्याचबरोबर आपल्याला काय दिसतं, टेम्पल अर्बनायझेशनच्या तत्वामुळे भारतामधल्या मंदिर स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती होती. आता ही झाली भारतामधली स्थिती. ओके, परंतु आता अरब स्थानामधली स्थिती काय होती तर बघा, अरब स्थानामध्ये इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये इस्लामची स्थापना झाली होती. इस्लामची स्थापना झाल्यामुळं ठीक आहे, धर्माच्या आधारावर, धार्मिक तत्वांच्या आधारावर, लक्षात घ्या की इस्लाम हे फक्त धार्मिक चळवळ नाही आहे, धार्मिक बदल नाही, तर ते त्या काळामधलं आणि तत्कालीन काळामधलं त्या प्रदेशामधलं एक सामाजिक आंदोलन देखील मानलं गेलेलं आहे. म्हणजे अनेक अरबी टोळ्यांना एकत्र करून त्यांची जी टोळी जीवनाची पद्धत होती ती बाजूला सारून एकसंध जीवनशैली, ओके, इस्लामनी या लोकांना शिकवली होती किंवा त्यांच्यामध्ये रुजवली होती असं मानलं गेलेलं आहे. म्हणून इस्लामची स्थापना हे फक्त एक धार्मिक आंदोलन नव्हतं, तर धार्मिक घडामोड नव्हती, तर ती एक सामाजिक आंदोलन, सामाजिक चळवळ सुद्धा होती. आणि म्हणूनच या ठिकाणी असं म्हटलंय की इस्लामची स्थापना झाल्यामुळं, ओके, त्या ठिकाणच्या टोळी जीवन जगणाऱ्या लोकांना एकत्र करणारी एक प्रबळ शक्ती त्या ठिकाणी विकसित झाली होती. आणि त्यामुळेच लक्षात ठेवा, आणि या एकत्र येण्यामागे धार्मिक प्रेरणा असल्यामुळं असं वाक्य वापरलं, अरब स्थानामध्ये धर्मप्रेरित राजकीय संघटनीकरणाची प्रक्रिया चालू झाली. ओके, अरब स्थानामध्ये धर्मप्रेरित अशी राजकीय संघटनीकरणाची प्रक्रिया चालू झाली. आणि मग त्यातूनच, ओके, पैगंबरांच्या मृत्यूनंतर खलिफा या संस्थेचा उदय झाला होता. संपूर्ण जगामधल्या, ओके, किंवा मुस्लिम जगताचं नेतृत्व करण्यासाठी खलिफा या संस्थेचा उदय झाला होता. आणि मग अशा दोन खिलाफत होत्या पहिल्या टप्प्यामध्ये. एक होती उम्मायद खिलाफत, ज्यामध्ये अबू बकर, उमर, उस्मान आणि अली या खलिफांचा समावेश होतो. आणि त्यानंतर स्थापना झाली अब्बासिड खलिफेटची किंवा अब्बासिड खिलाफतीची. आता ही जी खलिफा ही संस्था होती, खिलाफत जी होती, मग त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय विस्ताराचं धोरण ठेवलं. ठीक आहे, म्हणजे राजकीय विस्तार करायचा आणि त्याचबरोबर त्यांनी धर्माच्या विस्ताराचं धोरण ठेवलं. म्हणजे या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, की राजकीय विस्तार आणि धार्मिक विस्तार या दोन्ही गोष्टी सोबत गेलेल्या आपल्याला लक्षात येतात. आणि त्यामुळेच मग, ओके, इथं म्हणून या ठिकाणी मी शब्द का वापरला, की धर्मप्रेरित राजकीय संघटनीकरणाची प्रक्रिया. यामागे राजकीय सत्ता विस्ताराची प्रेरणा तर होतेच आणि त्यामागे कुठेतरी धार्मिक प्रेरणा देखील होते. आणि मग या संपूर्ण घटकांना आपल्या नेतृत्वाखाली संघटित कोणी केलं तर खलिफांनी संघटित केलं. म्हणून खिलाफतीच्या नेतृत्वाखाली विस्तार प्रसाराची प्रेरणा निर्माण झाली होती, लक्षात ठेवा. ओके, आणि मग त्याच वेळेला, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की सीमावर्ती प्रदेशामध्ये व्यापारी अस्तित्वात होते आणि म्हणून अरबी व्यापाऱ्यांमार्फत, ठीक आहे, या घटकांना भारतातील स्थितीची कल्पना आली होती. अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतातील स्थितीची कल्पना त्यांना आली होती. म्हणजे तिकडे भारतामध्ये शैथिल्य आहे,
आणि अरब संघामध्ये मात्र संघटनीकरण घडून आलेलं आहे. अशा प्रकारची विरोधाभासी स्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा साहजिकच आक्रमणांचा प्रवाह आता अरबस्थानामधून भारताकडे वळणार आहे हे निश्चित आहे. आणि नेमकं तेच घडून आलं. एका पाठोपाठ एक असे काही आक्रमण भारतामध्ये घडून आले. त्यापैकी पहिलं होतं अरब आक्रमण, दुसरं होतं महम्मद गझनीचं आक्रमण आणि तिसरं होतं मोहम्मद घौरीचं आक्रमण. हे लक्षात घ्या. ओके, अरब, गझनी आणि घौरी अशी पाठोपाठ आक्रमण झाली आणि त्या आक्रमणांच्या परिणामी भारतामध्ये सुलतानशाहीची स्थापना झाली होती. हे लक्षात घ्या. त्यापैकी पहिलं आक्रमण आपण आता डिस्कस करूया, चर्चा करूया. ओके, प्रारंभिक आक्रमण, अरबांची आक्रमण. तर अरबांचं जे मुख्य आक्रमण झालेलं आहे ते इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये झालं होतं. इसवी सनाच्या 8व्या शतकाआधी अरबांची आक्रमण झाली होती का? तर मोजकी आक्रमण झाली होती जी अपयशी ठरली होती. हे लक्षात ठेवा. ते आक्रमण कधी झालं होतं? तर 643 AD मध्ये. ओके, झालं असं होतं की 636 ते 637 या काळामध्ये, ठीक आहे, अरबांनी इराणवर नियंत्रण मिळवलं होतं. लक्षात ठेवा. ओके, अरबांनी इराणवर नियंत्रण मिळवलं होतं आणि इराणवर नियंत्रण मिळाल्यानंतर आता भारतावर नियंत्रणाची महत्वाकांक्षा निर्माण झाली, ती प्रबळ झाली आणि म्हणून त्यांनी भारताकडे येण्याचे प्रयत्न चालू केले. परंतु त्यावेळेला मात्र त्यांना अपयश आलं होतं. हे लक्षात ठेवा. भारतीय सत्तांनी त्यांचा पराभव केला होता म्हणून ओके अरबांना भारतीय प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलं नाही. पण त्यानंतर पुन्हा एकदा 643 मध्ये पुन्हा एकदा सिंध जिंकण्याचा प्रयत्न अरबांनी केला. तो देखील प्रयत्न अपयशी ठरला. हा मुद्दा समजून घ्या. तो प्रयत्न देखील अपयशी ठरला आणि त्यानंतर मग साधारणतः 50-60 वर्ष गेली आणि पुन्हा एकदा अरबांनी नव्याने प्रयत्न करायला सुरुवात केली आणि यावेळेला मात्र अरबांना यश मिळालं होतं. 8व्या शतकातील अरब आक्रमण आहे. याची कारणं काय होती? हे आत्ताच आपण बघितलं. बघा, भारतातील संपत्ती, भारतामध्ये संचित असणारी संपत्ती हे तर आकर्षणाचं कारण होतं. आणि सुरुवातीपासून लक्षात घ्या की भारतावर जी काही आक्रमणं झाली त्यामागे भारतातील संपत्ती हे कारण प्रामुख्यानं होतं. मग ते पर्शियन लोकांचं आक्रमण घ्या प्राचीन भारतामधलं, सिकंदरचं आक्रमण घ्या, किंवा इंडो ग्रीक, शक, पहलव, कुशाण ही जी आक्रमण आहेत, हुणांचं आक्रमण आहे, किंवा नंतर आपण युरोपीय सत्तांचा इतिहास जरी बघितलं तरी काय लक्षात येतं, भारत हा सगळ्या लोकांचा आकर्षण बिंदू होता आणि आकर्षण बिंदू असण्याचं कारण काय? भारतामध्ये असणारी संपत्ती. ओके, हा मुद्दा समजून घ्या. ओके, भारतातील संपत्ती हे तर कारण असणारच आहे. त्याच्यामुळं हा जर पर्याय आला तर त्याला, त्यामुळं आपण तुम्ही निश्चितपणे त्याला तुम्ही हो म्हणू शकता, निश्चितपणे हा पर्याय निवडू शकता. आणि मग त्या व्यतिरिक्त इतर परिणामांचा, इतर पर्यायांचा देखील विचार केला पाहिजे. आता अजून काय होतं? भारतातील कमकुवत शासन व्यवस्था. अनेक राजपूत सत्ता उदयाला आल्या होत्या. या राजपूत सत्ता कोणत्या होत्या? आपण गझनीच्या वेळेला बघूया. त्या ठिकाणी जोड्या जुळण्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. ओके, हा भाग महत्वाचा आहे. आपण गझनीच्या वेळेला बघूया. तर अनेक राजपूत सत्ता उदयाला आल्या होत्या आणि या राजपूत सत्ता सातत्याने परस्परांशी संघर्ष करत होत्या आणि त्यामुळे कमकुवत शासन व्यवस्था, सीमा प्रदेशाकडे दुर्लक्ष यासारख्या गोष्टी, यासारखे घटक विकसित झाले होते. मग त्याच वेळेला ओके एक भावना होती ज्याला गाझी भावना असं म्हटलं, म्हणजे धर्मप्रसाराची भावना. ओके, आत्ताच आपण बघितलं काय झालं होतं, इस्लाम नव्याने स्थापन झाला होता. इस्लामच्या स्वरूपामध्ये लोकांना एकत्र करून एक प्रबळ शक्ती प्रस्थापित झाली होती आणि त्यामुळं साहजिकच धर्म प्रेरित, ठीक आहे, विस्ताराची भावना निर्माण झाली आणि मग इतर प्रदेशांमध्ये देखील इस्लाम रुजला गेला पाहिजे अशी एक भावना निर्माण झाली होती. आणि मग इस्लाम रुजवण्याचा मार्ग कोणता अवलंबला गेला? तर मग युद्ध आणि राजकीय विस्तार हा त्याचा मार्ग निवडला गेला आणि म्हणूनच त्याला धर्म प्रसाराची प्रेरणा गाझी भावना असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा, याचा मुख्य हेतू काय होता? या आक्रमणांचा, मध्ये अरबांचे असतील, गझनीची आक्रमण असेल, किंवा मोहम्मद घौरीची आक्रमण असतील, ओके, किंवा नंतर मुघलांचं आगमन झालेलं असेल, या सगळ्या गोष्टींमागे नेमका हेतू काय आहे याबद्दल इतिहासकारांमध्ये दोन मत आहेत. ओके, एक गट काय म्हणतो की हा याचा हेतू हा मुख्यतः राजकीय विस्तार आणि आर्थिक हेतू होता, म्हणजे भारतामधील संपत्ती मिळवणं हा याच्या मागचा हेतू होता आणि त्याचप्रमाणे राजकीय विस्तार करणं, राजकीय सत्ता स्थापन करणं हा त्याच्या मागचा हेतू होता आणि मग त्याचबरोबर आपली सत्ता दृढ करण्यासाठी मग त्यांनी धर्मांतर घडवून आणली किंवा धार्मिक विस्तार करायचा प्रयत्न केला. हे एक मत आहे. आणि दुसरं मत आपल्याला काय सांगतं? दुसरं मत असं सांगतं की प्रामुख्याने भावना ही धार्मिक प्रेरणा होती आणि त्यासोबत, म्हणजे धार्मिक प्रेरणा त्याच्यामागे मुख्य भावना होती आणि मग ती धार्मिक विस्तार करण्याच्या हेतूने राजकीय विस्तार झाला होता. म्हणजे आता हा डिबेट आहे, लक्षात ठेवा. राजकीय विस्तारासाठी धार्मिक विस्तार
धार्मिक विस्तारासाठी राजकीय विस्तार हा इतिहासकारांमध्ये वाद आहे. ऑफकोर्स या वादामध्ये आपल्याला आता पडायचं नाही, कारण आपण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघतोय. ठीक आहे, पण या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत की राजकीय विस्तार आणि धार्मिक विस्तार हे सोबत गेले. राजकीय विस्तार आणि धार्मिक विस्तार हे हातात हात घालून या ठिकाणी आले होते, एवढंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, महत्व नेमकं कशाला होतं याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये वाद आहेत, हा पॉईंट लक्षात घ्या. आता ही झाली कारण. ओके, आणि त्याचबरोबर एक इमिजिएट रिझन होतं तात्कालिक कारण. आता तात्कालिक कारण काय होतं त्याच्याबद्दलची मी माहिती तुम्हाला देतो. सिंध मध्ये हे आक्रमण झालं होतं लक्षात ठेवा. आता तात्कालिक कारण काय होतं लक्षात घ्या की सिंध या प्रदेशामध्ये दाहिर या शासकाचं राज्य होतं. दाहिर हे नाव लक्षात ठेवा, सिंध मध्ये दाहिरचं राज्य होतं. या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते, एकदम थोडक्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला मी सांगतो. तर गोष्ट काय आहे माहिती का, की अरबसांचा जो खलिफा होता, अरबसांच्या खलिफानं काय केलं, श्रीलंकेच्या राजाला, ठीक आहे, श्रीलंकेच्या राजाला राजाकडे आपला एक दूत पाठवला आणि त्याच्यासोबत काही भेटवस्तू पाठवल्या आणि त्याला इस्लाममध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. कारण का की त्याचा हेतू काय होता की आपला प्रभाव क्षेत्र वाढवायचा आणि मग त्यासाठी त्याने धार्मिक प्रेरणांचा अवलंब करायचा प्रयत्न, सॉफ्ट पॉलिसी आपण ज्याला म्हणू शकतो. त्याने मग श्रीलंकेच्या शासकाला, ठीक आहे, आपल्या नवीन धर्माबद्दल धार्मिक श्रद्धांबद्दल कळवलं आणि आमंत्रण दिलं की त्याने देखील इस्लामचा स्वीकार करावा. परंतु श्रीलंकेच्या शासकाने, ठीक आहे, इस्लाममध्ये येण्यास, ओके, तो स्वीकार करण्यास नकार दिला. परंतु तरी देखील खलिफाचं शत्रुत्व पत्करायला नको, ठीक आहे, या गोष्टीकर त्याने काय केलं की भेटवस्तूंनी भरलेला एक जहाज खलिफाकडे पाठवून दिलं. ठीक आहे, म्हणजे सिच्युएशन काय, की खलिफाची विनंती त्याने किंवा खलिफाचं जे आमंत्रण होतं ते त्याने स्वीकारलं नाही, परंतु तरी देखील खलिफाशी शत्रुत्व नको या हेतूने त्याने खलिफाला भेटवस्तूंनी भरलेलं जहाज पाठवून दिलं. आता हे जहाज प्रवास करत असताना जेव्हा ते सिंधच्या प्रदेशामध्ये आलं, तर सिंधच्या प्रदेशावर याला आपण पायरट्स म्हणतो, समुद्री चाचे म्हणतो, त्यांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि म्हणून, ठीक आहे, सिंधच्या प्रदेशामध्ये हे जहाज समुद्रामध्ये लुटलं गेलं. ठीक आहे, आता अरबी शासकांनी आणि त्यांचा जो इराकमधला गव्हर्नर होता त्यांनी या गोष्टीसाठी सिंधच्या शासकाला म्हणजेच दाहिरला जबाबदार धरलं. ठीक आहे, त्यांच्या मते हे जे जहाज लुटलं गेलं ते दाहिरच्या कार्यक्षमतेमुळे लुटलं गेलं, कारण या प्रदेशावर नियंत्रण ठेवणं हे त्याचं काम आहे. आणि म्हणून त्यांनी दाहिरकडे नुकसान भरपाईची मागणी केली, लक्षात ठेवा. दाहिरनं ऑफकोर्स ही नुकसान भरपाई द्यायला नकार दिला आणि मग, ओके, त्याचं निमित्त करून आता अरबी शासकांनी, अरबी प्रशासकांनी भारतावर आक्रमण केलं आणि अशा पद्धतीनं अरबांचं भारतामध्ये आक्रमण झालं होतं हा मुद्दा लक्षात ठेवा. ते होतं तात्कालिक कारण. ओके, त्यामध्ये प्रक्रियेची सुरुवात कशी झाली, 711 या वर्षी इराकचा प्रशासक जो होता अल हिज्जाज याने आपला कमांडर मोहम्मद बिन कासिम याला सिंधवर आक्रमणासाठी पाठवलं. कारण मी तुम्हाला आता सांगितलं, पण लक्षात ठेवा एक नैमित्तिक कारण होता. खरी कारण कोणती होती, संपत्ती, ओके, भारतामध्ये कमकुवत असणारी डिफेन्स सिस्टम आणि धर्मप्रसाराची प्रेरणा ही त्याच्या मागची कारण होते. आणि मग एक निमित्त भेटलं, ओके, दाहिरचं जे धोरण त्यामुळे एक निमित्त भेटलं आणि त्या परिणामाने त्याच्या प्रभावापोटी आक्रमणाला सुरुवात झाली होती. तर 711 अल हिज्जाज जो की इराकचा प्रशासक होता त्याने मोहम्मद बिन कासिम याला सिंधवर आक्रमणासाठी पाठवलं. आणि मग हा जो मोहम्मद बिन कासिम होता त्याने माकरान मार्गे त्याने सिंधमध्ये आगमन केलं. 711 देबल, नेरुना आणि सिविस्तान हे प्रदेश त्याने जिंकले. आता ठिकाणी लक्षात ठेवा की हा भाग इतकासा महत्वाचा नाही, याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न येण्याची शक्यता नाहीये, परंतु हे वाक्य येऊ शकतं आणि हे देखील वाक्य येऊ शकतं एक्झाम मध्ये. ठीक आहे, हे वाक्य आणि हे वाक्याच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स तयार होऊ शकतात, लक्षात घ्या. ओके, मग 712 मोहम्मद बिन कासिमनं दाहिरला आव्हान दिलं आणि रेवार या ठिकाणी युद्ध झालं. रेवारच्या युद्धामध्ये दाहिरचा मृत्यू झाला आणि मग दाहिरची जी राजधानी जो ब्राह्मणाबाद त्याचा पाडाव झाला आणि आता सिंधवर अरबांचं पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित झालं. आणि मग त्यावेळेला दाहिरची पत्नी जी होती लाडी देवी या नावाने त्यांनी जोहार परफॉर्म केला. ओके, आणि मग या ठिकाणी दाहिरची सत्ता ही संपुष्टात आली. आणि 1713 मोहम्मद बिन कासिमनं मुलतानवर देखील आक्रमण केलं. आणि लक्षात ठेवा मुलतान ही सिटी ऑफ गोल्ड या नावाने ओळखली जात असते. मुलतान हा तुमचा डेफिनेटली एमसीक्यू असणार आहे, मुलतान सिटी ऑफ गोल्ड. आताच आपण बघितलं की भारतीय शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती एकवटली होती. ही संपत्ती प्राप्त करण्याच्या अमिषाने, ठीक आहे, 713 AD मध्ये मोहम्मद बिन कासिमनं मुलतानवर आक्रमण केलं
जे की सिटी ऑफ गोल्ड या नावाने ओळखला जात असे, हे लक्षात ठेवा, हा तुमचा एमसीक्यू असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं सिंध मुलतान प्रदेशावर अरबांचं वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. आता आपण हे बघूया, अरब विजयाची नेमकी कारणं कोणती होती. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मोहम्मद बिन कासिमचं सामर्थ्य आणि त्याला खलिफाकडून मिळालेला पाठिंबा. आताच आपण बघितलं की एक संघटितीकरणाची भावना यांच्यामध्ये होती, नव्याने त्यांनी धर्माचा स्वीकार केला होता, त्यामुळे धार्मिक प्रेरणा देखील होता आणि आपण सर्व एक आहोत ही भावना, संघटित असण्याची भावना यांचं वैशिष्ट्य होतं. मोहम्मद बिन कासिम आणि त्याला मिळाला खलिफाचा पाठिंबा आणि त्याचप्रमाणे ही संघटनीकरणाची भावना, त्यामुळे अरबांना विजय प्राप्त करणं हे सहज शक्य झालं. त्याचप्रमाणे सागरी मार्गाचं त्यांना ज्ञान होतं आणि म्हणून या युद्धांमध्ये एक प्रभावी निधी त्यांना आखता आली होती आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला होता. त्याचप्रमाणे दाहिरची अकार्यक्षमता हे देखील कारण सांगितलं गेलं. म्हणजे काय, आता लक्षात घ्या की आपल्या प्रदेशाचे, आपल्या सीमांचं रक्षण करण्यामध्ये हा शासक काहीसा कमी पडला होता. त्याच्या प्रदेशामध्ये समुद्री चाच्यांचं पायरट्सचं वर्चस्व होतं, ठीक आहे, त्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता आणि त्यांना नियंत्रित करण्यामध्ये हा काहीसा कमी पडला होता, हे त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं. आणि त्याचप्रमाणे 711 मध्ये मोहम्मद बिन कासिमचं जे आक्रमण झालं तेव्हा पहिल्याच टप्प्यामध्ये त्याला रोखण्याऐवजी, ठीक आहे, तर त्याने वाट बघणं किंवा काही काळ काढणं पसंत केलं आणि परिणामी अरबांचं सिंधवर जो काय म्हणून त्याला फैलाव होता तो वाढत गेला आणि अंतिमतः दाहिरचा पराभव झाला होता. एक त्याच्या मागचं स्पष्टीकरण सांगितलं जातं. त्याचप्रमाणे भारतीयांचं जुनाट युद्ध तंत्र हे देखील कारण सांगितलं गेलेलं आहे. आता म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की इकडून अरब आपल्याला काय दिसतात, प्रगत युद्ध तंत्राचा वापर करतात, जसं की अरबी घोड्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय, परंतु भारतीय सैन्यामध्ये अजून देखील, ठीक आहे, हत्तींचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. अरबी लोक धनुष्यबाणाचा वापर करतात, परंतु अजूनही भारतीय सैन्यामध्ये प्रमाण तलवारींचा वापर केला जातोय. तर मार्ग क्षमता काहीशी कमी झाली होती, ठीक आहे, आणि त्यामुळे भारतीयांचं जुनाट युद्ध तंत्र हे त्याच्या मागचं कारण होतं असं मानलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. याच्याबद्दल आपण अजून सविस्तर चर्चा तुर्की आक्रमणाच्या वेळेला करूया, ठीक आहे, हा पॉइंट लक्षात घ्या. ओके, आता हे झाले अरबांच्या विजयाची कारण. आता अरबांच्या आक्रमणाचे आणि त्यांच्या विजयाचे नेमके परिणाम काय झाले हे लक्षात घ्या, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं काय दिसतं आपल्याला की अरब सिंधवर प्रस्थापित झालेलं अरब शासन हे भारतामधलं पहिलं इस्लामिक शासकांची सत्ता होती, म्हणून या ठिकाणी शब्द प्रयोग काय केला, इस्लामिक सत्तेची भारतामध्ये सुरुवात झाली. इस्लामिक सत्तेची सुरुवात हा पहिला परिणाम आहे. याच्या आधी भारतीय प्रदेशावर कुठल्याही मुस्लिम शासकाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं नव्हतं, अरब हे पहिले होते. त्याचप्रमाणे या अरबांनी, ओके, अरबांनी सिंध मध्ये एकता व्यवस्थेला सुरुवात केली होती. एकता व्यवस्था, एकता व्यवस्था नेमकी काय होती, एकता व्यवस्था ही एक जमीन प्रशासनाची व्यवस्था होती, लक्षात ठेवा, जमीन महसूल प्रशासनाची व्यवस्था होती. जमीन महसूल प्रशासनाची व्यवस्था यामध्ये काय असेल, जो कोणी शासक असेल, ठीक आहे, शासक असेल तो आपल्या राज्याचा जो भाग असेल, समजा हा त्याचं राज्य आहे, त्या राज्याचे भाग तो इक्तादारांमध्ये वाटून द्यायचा. इक्तादार, तर लक्षात घ्या की हे जे इक्तादार असेल ते शासकाने नियुक्त केलेले असायचे. इक्तादार हे शासकाने नियुक्त केलेले असायचे आणि त्यांचं अस्तित्व हे राजाच्या मर्जीवर अवलंबून असल्यामुळं त्यांच्या बदल्या देखील होतील किंवा त्यांना कामावरून कमी देखील केलं जायचं. म्हणजे इक्तादार जर शासकाच्या मर्जीने उतरला, ठीक आहे, तर त्याला त्या पदावरून हटवलं देखील जात असे किंवा एका इक्त्यातून दुसऱ्या इक्त्यामध्ये त्याची ट्रान्सफर देखील केली जात असे. आणि मग अशा पद्धतीने काय झालं, इक्तादाराचं अस्तित्व पूर्णपणे शासकावर, राजावर अवलंबून अशा प्रकारचं झालं. मग इक्तादाराकडे काम काय होती, ओके, इक्तादाराकडे महसूल गोळा करणं, कायदा सुव्यवस्था सांभाळणं आणि आवश्यक तेव्हा राजाला लष्करी मदत पुरवणं इक्तादाराची कामं होती, ठीक आहे. आणि म्हणून झालं काय की इक्तादार या व्यवस्थेच्या परिणामी आता केंद्रीकरणाच्या वृत्तीला मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती आणि ऑफकोर्स हे डेव्हलपमेंट आपल्याला खऱ्या अर्थाने सुलतानशाहीच्या काळामध्ये दिसून येत आहे, परंतु या व्यवस्थेचा प्रारंभ अरब आक्रमणाच्या काळामध्ये किंवा अरब सत्तेच्या काळामध्ये झाला होता, हे लक्षात ठेवा. म्हणून अत्यंत प्राथमिक स्वरूपामध्ये एकता व्यवस्थेचा प्रारंभ अवलंब कधी झाला, तर तो अरब काळामध्ये झाला होता, हे लक्षात ठेवा. आणि एकता व्यवस्था ही खऱ्या अर्थाने विकसित कधी झाली होती, तर ती सुलतानशाहीच्या काळामध्ये झाली होती. आता या ठिकाणी मुद्दा समजून घ्या, शासक हे मुस्लिम धर्मीय जरी असले तरी स्थानिक प्रशासन मात्र हिंदूंच्याच ताब्यामध्ये होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे जे बदल झाले ते आपल्याला वरच्या स्तरावर झाले असं लक्षात येतं, प्रशासनामध्ये मात्र अजूनही स्थानिक घटकांचाच, हिंदू घटकांचाच प्रभाव होता. आणि आपल्याला असं लक्षात येतं की जिझिया हा जो कर होता, ओके, गैर मुस्लिमांवर लादला गेलेला एक कर असं त्याचं जे स्वरूप होतं, त्याची सुरुवात आपल्याला या काळामध्ये झाली असं लक्षात येतं. आणि नंतरच्या काळामध्ये सुलतानशाह आणि मुघल काळामध्ये जिझिया हा एक महत्वाचा कर बनला होता,
ते झाले राजकीय आणि प्रशासकीय परिणाम. आता आर्थिक परिणामांचा विचार केला तर काय लक्षात येतं की सीमावर्ती प्रदेशामध्ये सागरी व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती, कारण अरबी व्यापाऱ्यांना समुद्र मार्गाचं मोठ्या प्रमाणावर ज्ञान होतं आणि आता अरबांची सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे या व्यापाराला चालना मिळाली, सुलभीकरण झालं आणि त्यामुळे सागरी व्यापारामध्ये वृद्धी झाली. एवढंच नाही तर उंटांची पैदास करणं, कातडी कमावणं यांची तंत्र आता सिंधमध्ये लोकांना कळाली आणि त्यामुळे चामड्याचा व्यापार असेल किंवा उंटांचा व्यापार असेल याला चालना मिळाली होती, हे देखील सत्य आहे. आणि त्याचप्रमाणे आता अरब हा अरबस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांनी शेती लागवडीची जी काही तंत्र विकसित केली होती त्याची ओळख देखील सिंध प्रदेशामध्ये लोकांना झाली आणि त्यामुळे कृषीचा देखील विकास विस्तार झाला होता, हे लक्षात ठेवा. हे होते आर्थिक परिणाम, हे होते राजकीय प्रशासकीय परिणाम. आता सामाजिक परिणाम कोणते होते तर ह्या ठिकाणी देखील हा मुद्दा फार महत्वाचा, लक्षात ठेवा की मुस्लिमांचं आता भारतामध्ये आगमन व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, मुस्लिम समुदायाचं भारतामध्ये आगमन व्हायला सुरुवात झाली, मग मुस्लिम समुदायाचा अधिक हिंदू समुदायासोबत मिसळतोय, त्यांच्यामध्ये पहिल्यांदा संघर्ष होतोय, मग कुठेतरी एकत्र येणे ही प्रक्रिया होती आणि त्यामुळे आपण ज्याला म्हणतो की सामाजिक घुसळण, सामाजिक अभिसरणाला प्रारंभ झाला होता असं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, तर पहिल्यांदा संघर्ष, नंतर सहकार्य, संघर्ष सहकार्य अशा स्वरूपामध्ये एक सामाजिक घुसळण, सामाजिक अभिसरणाला प्रारंभ या काळामध्ये सुरू झाला असं लक्षात येतं. त्याचप्रमाणे भारतामधल्या इस्लामिक लोकसंख्येमध्ये वाढ झाली असं लक्षात येतं आणि हे आपल्याला कशाच्या स्वरूपामध्ये दिसतं, एक म्हणजे बाहेरून आलेला समुदाय पण त्यांचं प्रमाण कमी होतं, तुलनेने कमी होतं आणि आयतद्देश लोकांची धर्मांतर झाली, त्याच्यामधली बहुतांश धर्मांतर ही स्वेच्छापूर्वक होती असं मानलं जातं आणि त्याचप्रमाणे बळजोरीने देखील धर्मांतर झाले होते. कारण का, कारण आपली या प्रदेशावर सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांनी आपलं वर्चस्व स्वीकारावं याकरता धर्मांतर घडवून आणलं होतं, जेणेकरून एक काय म्हणून आपण एक सामायिकता निर्माण होईल आणि त्या सामायिकतेमुळे लोक आपलं शास्त्र स्वीकारतील ही त्याच्या मागची भावना होती आणि बहुतांश धर्मांतर हे स्वेच्छेने झाले होते असं देखील दावा केला जातो. म्हणून धर्मांतर स्वेच्छापूर्वक तसेच बळजोरीनं या परिणामी इस्लामिक लोकसंख्येमध्ये वाढ झाली होती. त्याचप्रमाणे आता अरबांची सत्ता प्रस्थापित झाल्यामुळं मुस्लिम संत, व्यापारी आणि सैनिक यांचं भारतीय भूमीमध्ये येणं सुलभ झाला होता आणि या सगळ्या गोष्टींमुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली होती, हे लक्षात घ्या, सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया. ओके, तर बघा त्याच्यानंतर सांस्कृतिक परिणाम नेमके कोणते झाले होते. तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अरबांच्या आक्रमणामुळे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये झालेला परिणाम हा जास्त महत्वाचा मानला गेला. म्हणजे काय, आपल्याला काय लक्षात येतं की अरबांनी जेव्हा सत्ता प्रस्थापित केली तेव्हा भारतीय भाषांमधली कित्येक पुस्तकांचं अरबी भाषेमध्ये रूपांतर करण्याची, ट्रान्सलेशन करण्याची प्रक्रिया चालू झाली होती. तर याच्यामध्ये कोणते कोणते पुस्तकं होते तर लक्षात ठेवा, ब्रह्मस्फुट सिद्धांत नावाच्या पुस्तकाचं भाषांतर झालं, खंड खाद्य सिद्धांत, चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि पंचतंत्र या पुस्तकांचं भाषांतर करण्यात आलं होतं असं सांगितलं गेलं. आणि अशा प्रकारच्या भाषांतरासाठी खलिफानी बगदाद या ठिकाणी, लक्षात ठेवा बगदाद या ठिकाणी, एक विशेष अभ्यास केंद्र स्थापन केलं होतं ज्यामध्ये ज्ञानाची काय म्हणून आपण त्याला की आराधना केली जात असे, अध्यापन अध्ययन केलं जात असे आणि मग ठिकठिकाणच्या पुस्तकांचं, ठिकठिकाणच्या साहित्याचं अरबी भाषेमध्ये रूपांतर केलं जायचं. तर यामध्ये यासाठी एक बैतुल हकमा नावाचं अभ्यास केंद्र स्थापन केलं गेलं होतं आणि या बैतुल हकमा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय भाषांमधल्या पुस्तकांची अरबी भाषेमध्ये रूपांतर झाले होते. म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, हा तुमचा MCQ लक्षात ठेवा, बैतुल हकमा. ठीक आहे, तर हा मुद्दा समजून घ्या. त्याचप्रमाणे आपल्याला काय लक्षात येतं की या काळामध्ये अरबांनी योगदान दिल्यामुळे सिंधी भाषा आणि सिंधी लिपीचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला होता. तर सिंधी भाषेवर आपल्याला अरबीचा प्रभाव दिसतो, सिंधी लिपीमध्ये आपल्याला अरबीचा प्रभाव दिसतो आणि याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या काळामध्ये स्थापन झालेली अरबी सत्ता होती. त्याचप्रमाणे आता झालं असं की अरबांनी भारतावर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भारतामधली लिपी, लिपी म्हणा किंवा अंकलिपी आपण ज्याला म्हणू, अंकगणिताची पद्धत, अंकलिपीची पद्धत एका अरबांनी स्वीकारली आणि त्यांनी त्याचा वापर करायला सुरुवात केली. आणि त्यासाठी कोणता शब्द वापरला गेला, अल रुकुम अल हिंदिया, रक्कम, अल रुकुम अल हिंदिया हा शब्द प्रयोग त्यासाठी वापरला गेला. आणि कालांतराने अरबांच्या संपर्काने युरोपियन लोकांना या भारतीय अंकांचं ज्ञान मिळालं, हे लक्षात ठेवा. म्हणजे भारतातील अंक पद्धत, अंकलिपी पद्धत ही अरबांमार्फत, लक्षात ठेवा, भारतामधली अंकलिपी पद्धत ही अरबांमार्फत युरोपियनांना प्राप्त झाली होती आणि अरबांनी आणि या प्रभावपोटी
अरबांनी सॉरी माय मिस्टेक युरोपियन लोकांनी यांकांना हिंडसे असा शब्द प्रयोग वापरलेला आहे लक्षात ठेवा. ओके अल रुकुम अल हिंदिया. ओके अल रुकुम अल हिंदिया यावरून ओके जेव्हा अरबांकडून युरोपियनांना भारतीय अंकाचं ज्ञान झालं तेव्हा त्यासाठी हिंडसे हा शब्द वापरलेला आहे लक्षात घ्या. ओके तर हे झालं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये परिणाम जे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. ओके हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याच्यावर नक्कीच एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथं सुद्धा तुमचा एक MCQ तयार होतो लक्षात घ्या. ओके तर त्यानंतर आता आपण पुढच्या आता बघा अरबी आक्रमणाचा परिणाम नेमका काय झाला त्याच्याबद्दल काय सांगितलं गेलं की आपल्याला असं लक्षात येतं की अरबांचं आक्रमण हे साधारणतः 711 ते 713 या काळामध्ये घडून आला होता. म्हणजे 8व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये फर्स्ट क्वार्टरमध्ये 8व्या शतकाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये 8व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये अरबांचं आक्रमण प्रस्थापित झालं. अरबांचं आगमन झालं आक्रमण झालं आणि अरबांची सत्ता सिंधवर प्रस्थापित झाली. परंतु आता काय सांगितलं गेलं की अरबांची जी सत्ता होती ती सिंधपुरतीच मर्यादित राहिली होती. भारताच्या मुख्य प्रदेशामध्ये अरब सत्तेचा विस्तार होऊ शकला नव्हता असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे याचं कारण काय की भारतामध्ये त्यावेळेला प्रतिहार राष्ट्रकूट या सत्ता मजबूत होत्या आणि त्यांनी अरबांना भारतीय प्रदेशामध्ये आपला सत्ता विस्तार करू दिला नाही असं सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे प्रतिहार शास्त्रांमध्ये भोज परमार नावाचा एक शासक होता आणि त्याने अरबांचा पराभव केला. त्याचप्रमाणे राष्ट्रकूटांनी देखील अरबांचा पराभव केला असं त्या त्या घराण्यामधल्या साहित्यामध्ये आपल्याला सापडून होतं. ठीक आहे परंतु अरबांचं मुख्य भूमीवर आक्रमण झालं होतं की नाही याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये डिबेट्स आहेत हा मुद्दा लक्षात ठेवा. परंतु एवढं मात्र नक्की की अरबांचं मुख्य भूमीवर सत्ता प्रस्थापित झाले नव्हते आणि म्हणून आपल्याला काय लक्षात येतं की अरबांचं सिंधवरचं जे शासन होतं कुठेतरी एक मार्जिनल विक्ट्री अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. मुख्य भूमीवर काय आगमन झालेलं नव्हतं आणि ते सुद्धा पुढील साधारणतः 100-125 वर्ष अरबांची सत्ता चालली आणि हळूहळू ती सत्ता देखील संपुष्टात आली आणि गझनीला अंतिमतः ती सत्ता संपुष्टात आणली होती. आणि म्हणून आपल्याला काय लक्षात येतं की अरबांच्या आक्रमणाचा आणि अरबांच्या सत्तेचा परिणाम हा प्रामुख्यानं सिंधवर दिसतो. ओके म्हणजे भारताच्या काय म्हणून आपण त्याला की लगतच्या प्रदेशावर दिसतो. मुख्य भारतीय भूमीवर आपल्याला याचा फारसा परिणाम झालेला नव्हता आणि म्हणूनच ओके काही इतिहासकार याचं वर्णन काय करतात कॉन्क्वेस्ट विदाऊट रिझल्ट. ठीक आहे म्हणजे कुठल्याही लक्षणीय परिणामाशिवाय अरबांनी मिळवलेला विजय असं या अचीवमेंटचं वर्णन केलं जातं हे लक्षात ठेवा. ओके परिणामाशिवाय मिळवलेला विजय असं याचं वर्णन केलं गेलेलं आहे हे पॉईंट समजून घ्या. ओके आणि म्हणून आता अरबी आक्रमणाला ओके काही इतिहासकार महत्व देतात काही इतिहासकार महत्व देत नाहीत कारण का की ते मुख्य भूमीवर झालेलं आक्रमण नव्हतं. परंतु मुख्य भूमीवर झालेलं आक्रमण या गोष्टीचा जर विचार केला तर मग मात्र गझनीचं आक्रमण आपल्यासाठी महत्वाचं ठरतं जे की इसवीसनाच्या 11व्या शतकामध्ये घडून आलं होतं हे लक्षात ठेवा. तर महमूद गझनीचं आक्रमण याचा आपण आता अभ्यास करूया. याचं बॅकग्राऊंड काय होतं तर साधारणतः सिमिलर बॅकग्राऊंड होतं की अरबांच्या आक्रमणासाठी जी स्थिती कारणीभूत ठरली साधारणतः तशाच प्रकारची परिस्थिती आता गझनी आक्रमणासाठी कारणीभूत ठरली होती हे लक्षात घ्या. आता यासाठी आपण बाह्य कारणं काय होती तर बघा झालं काय होतं की आता इस्लामचा विस्तार विकास व्हायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला इस्लामचा जो प्रभाव होता इस्लामचा जो विस्तार होता तुर्क सॉरी अरबस्थानामध्ये होता. आता अरबस्थानामधून इस्लाम इराणी प्रदेशामध्ये विस्तारला त्याच्यानंतर तुर्कस्थानी प्रदेशामध्ये विस्तारला आणि त्यानंतर मग तो अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये इस्लामचं आगमन झालं. आणि मग त्या ठिकाणी काय झालं की इस्लाम एक नव्याने प्रस्थापित झालेला असल्यामुळं पुन्हा ते झालं की धर्मप्रसाराची प्रेरणा त्या ठिकाणी निर्माण झाली. नव्याने धर्मांतरित झालेले जे घटक होत आहे त्यांच्यामध्ये आता राजकीय विस्तार धार्मिक विस्तार या गोष्टींची प्रेरणा निर्माण झाली आणि याचाच परिणाम म्हणजे ओके त्यांनी आता गझना भागाच्या बाहेर आपला सत्ता विस्तार करायचा प्रयत्न केला. ओके त्याचप्रमाणे राजकीय महत्वाकांक्षा आता या भागामधील लोकांनी सत्ता विस्तार करायचा प्रयत्न केला. प्रारंभिक टप्प्यामध्ये त्यांना यशही प्राप्त झालं म्हणून अधिकाधिक सत्ता विस्तार करण्याची त्यांची राजकीय महत्वाकांक्षा होती आणि त्याचप्रमाणे लुटीची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये होती हे लक्षात ठेवा. जसं आपण बघितलं की भारतीय प्रदेशामध्ये संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये एकवटलेली होती आणि भारतीय प्रदेशामध्ये अंतर्गत संघर्षामुळं राजकीय स्थिती ही शैथिल्यपूर्ण अशा प्रकारे झाली होती आणि त्यामुळे भारतीय प्रदेशामध्ये लुटीची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये होती. ही झाली बाह्य परिस्थिती. आता अंतर्गत स्थिती काय होती तर जर बघा मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या राजपूत सत्ता आणि त्यांचा परस्परांमधील संघर्ष तर अंतर्गत स्थिती काय होती की भारतामधल्या ज्या सत्ता होत्या त्यांच्यामध्ये सातत्याने परस्परांमध्ये
संघर्ष झाला होता. तर या सत्ता कोणत्या होत्या, तर ह्या जोड्या जुळवण्यासाठी, मॅच मेकिंगसाठी. तरी तुम्ही लक्षात ठेवा, हा फार महत्वाचा पॉईंट आहे जोड्या जुळवण्यासाठी. ओके, एमसीक्यूच्या प्रत्येक घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर भारतामध्ये विविध भागांमध्ये विविध सत्ता होत्या आणि त्यांनी परस्परांशी संघर्ष धोरण स्वीकारलं होतं. जसं की दिल्लीमध्ये होते तोमर, काबूल आणि पंजाबमध्ये हिंदूशाही घराण्याचं राज्य होतं, काश्मीरमध्ये लोहार घराण्याचं राज्य होतं, माळव्यामध्ये परमारांची सत्ता होती, गुजरातमध्ये चालुक्यांची सत्ता होती, त्रिपुरी हा जो मध्य भारताचा भाग होता त्रिपुरीमध्ये कलछुरींची सत्ता होती, शाकंभरी राजस्थानचा हिस्सा चौहानांची सत्ता होती, कनौज उत्तर भारताचा भाग प्रतिहारांची सत्ता होती, बंगालमध्ये पाल सत्ताधीश होते आणि सिंधमध्ये अरब आणि करामाती हे सत्ता होते. ठीक आहे, करामाती हा त्या ठिकाणचा स्थानिक समुदाय होता, टोळी समुदाय होता आणि नंतर त्यांनी अरबांची सत्ता खिळखिळी केली आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं असं मानलं जातं. म्हणजेच काय लक्षात येतं की भारतामधल्या विविध भागांमध्ये ओके अनेक प्रादेशिक सत्ता उदयाला आल्या होत्या आणि ह्या प्रादेशिक सत्ता सतत स्वतःशी एकमेकांशी सतत एकमेकांशी संघर्ष करून स्वतःचा प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये होत्या. ओके, आणि म्हणूनच हे मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कोणत्या भागामध्ये कोणती सत्ता होती हा प्रश्न तुम्हाला जोड्या जुळवण्यासाठी विचारला जाऊ शकतो. म्हणून हे माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा नियमितपणे दोनदा तीनदा तरी किमान सराव करा. लक्षात ठेवा, दिल्लीमध्ये तोमर, काबूल पंजाबमध्ये हिंदूशाही, काश्मीरमध्ये लोहार घराणं, माळव्यामध्ये परमारांची सत्ता, गुजरातमध्ये चालुक्यांची सत्ता, त्रिपुरीमध्ये कलचुरींची सत्ता, शाकंभरी या ठिकाणी चौहान, कनौजमध्ये प्रतिहार, बंगालमध्ये पाल आणि सिंधमध्ये करामाती किंवा अरब. आता या परस्पर संघर्षामुळे या सगळ्या घटकांचं सीमा प्रदेशाकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे ठीक आहे या आक्रमणाला चालना मिळाली होती हे लक्षात ठेवा. आणि भारतातील प्रचंड संपत्ती, टेम्पल सिटीज हे तर ऑफकोर्स या ठिकाणी कारण असणारच आहे. तर अशा गोष्टींमुळं बाह्य परिस्थिती आणि अंतर्गत स्थिती ही आता या आक्रमणांसाठी पोषक ठरली आणि त्यामुळं पोषक ठरल्यामुळं आता आक्रमणांना सुरुवात झाली होती हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी पुन्हा तेच की आक्रमणाचा हेतू काय होता, महमूद गझनीच्या आक्रमणाचा हेतू काय होता. तर या संदर्भामध्ये तीन मतं सांगितली गेलेली आहेत. पहिलं मत आहे धर्मप्रसार करणं त्याचा हेतू होता. ठीक आहे, दुसरा हेतू काय सांगितलं गेलं की भारतीय प्रदेशामध्ये त्याला सत्ता विस्तार करायचा होता. आणि तिसरा हेतू काय सांगितलेला आहे की पश्चिमेकडील युद्ध मोहिमांसाठी त्याला वित्ताची गरज होती, अर्थाची गरज, अर्थ म्हणजे त्याला संपत्तीची गरज होती आणि त्यामुळे त्याने भारतीय प्रदेशावर आक्रमण केलं होतं. तर विविध इतिहासकार या संदर्भात वेगवेगळी मतं मांडतात की त्याने सांगताना धर्मप्रसार, गाझी भावना आपण ज्याला म्हणतो ते त्याचं घोषित उद्दिष्ट होतं असं म्हटलं गेलेलं आहे. पण मग याचा विरोधी मत व्यक्त करणारे काय सांगतात की धर्मप्रसार ही भावना जर झाली असते तर मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केलवर धर्मांतर झाली असते हे आपल्याला दिसून येत नाही. पण धर्मप्रसारापेक्षा म्हणजे सांगताना धर्मप्रसारा उद्दिष्ट जरी सांगितलं तरी खरं उद्दिष्ट राज्यविस्तार असायला हवं. परंतु राज्यविस्ताराचा विचार केला तर काय लक्षात येतं की महमूद गझनीने भारतीय प्रदेशावर आक्रमण तर केलं, मथुरा प्रदेश त्याने जिंकला होता, कनौज प्रदेशावर त्याने वर्चस्व प्रस्थापित केलं आणि उत्तर भारतापर्यंत उत्तर प्रदेशाच्या काही भागांपर्यंत त्याने आपला सत्ता विस्तार केला होता. परंतु या प्रदेशावर लक्षात घ्या की या प्रदेशावर गझनीचं नाममात्र अस्तित्व होतं आणि या ठिकाणी स्थानिक घटकच प्रभावी होते. म्हणून गझनीच्या आक्रमणाचं स्वरूप काय होतं, गझनीच्या आक्रमणाचं स्वरूप हे नियमित राज्यव्यवस्था असं नसून किंवा नियमित राज्य, रेग्युलर स्टेट, नियमित राज्य प्रस्थापित करणं हे त्याच्या आक्रमणाचं स्वरूप नसून नियमितपणे लष्करी मोहिमा आखून ओके सातत्याने भारतामधल्या संपत्तीची लूट करणं हे त्याच्या आक्रमणाचं आणि सत्तेचं स्वरूप होतं असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून जर त्याला राज्यविस्तार करायचा असला असता तर त्याने मग भारतामध्ये परमनंट, कायमस्वरूपी आणि एक नियमित अशा प्रकारची शासन व्यवस्था प्रस्थापित केली असती. परंतु असं आपल्याला दिसत नाही आणि म्हणून मग तिसरं मत काय व्यक्त केलं जातं की त्याचा खरा हेतू हा पश्चिमेकडील युद्ध मोहिमांसाठी भारतातून संपत्ती प्राप्त करणे हा होता. म्हणजे काय, या संदर्भात असं सांगितलं जातं की त्याची महत्वाकांक्षा ही पश्चिमेकडे म्हणजे युरोपीय दिशेने सत्ता विस्ताराची होती. परंतु जर सत्ता विस्तार करायचा असेल तर त्यासाठी जे काय आर्थिक गरजा होत्या, वित्तीय गरजा होत्या, त्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी त्याने भारतावर आक्रमण केले. भारतामधली संपत्ती त्याने या त्याच्या लष्करी मोहिमांसाठी वापरले असं लक्षात येतं. आणि आपल्याला सुरुवातीपासून माहिती आहे की प्रारंभिक काळापासून जे आक्रमण झाले होते त्याच्यामध्ये अर्थप्राप्ती हे भारतावरच्या आक्रमणाचं एक प्रमुख उद्दिष्ट होतं असं लक्षात येतं. मग तुम्ही काय म्हणू आपण त्याला की इराणी आक्रमणांचा विचार केला, इराणी आक्रमण तर प्राचीन भारताच्या काळामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जी इराण्यांची आक्रमणं झाली होती, पर्शियन आक्रमण, अकेमेनिड
एम्पायरचे आपण ज्याला आक्रमण म्हणतो, तर त्या संदर्भात एक उदाहरण दिलं जातं की हा जो पंजाब सिंधचा जो भाग होता तो इराणी साम्राज्याचा सत्रपी म्हणजे प्रांत बनला. ओके, मी तुम्हाला थोडंसं प्राचीन भारतामध्ये देतोय कारण मला हा मुद्दा या ठिकाणी समजून सांगायचा आहे. ठीक आहे, इराण साम्राज्यामध्ये प्रांतांना सत्रपी असं म्हटलं जायचं आणि पंजाब आणि सिंधचा जो भाग होता तो इराणी साम्राज्याची सत्रपी बनला. आणि या संदर्भामध्ये काय सांगितलेलं की संपूर्ण इराणी साम्राज्यामधून जेवढा महसूल गोळा व्हायचा, ओके, त्याचा जवळपास एक तृतीयांश हिस्सा हा एकट्या या भारतीय सत्रपी म्हणून वसूल होत असे. ओके, आणि म्हणजेच थोडक्यात काय लक्षात येतं आपल्याला की भारतीय प्रदेश हा या साम्राज्यांसाठी त्यांच्या आर्थिक धोरणाचा एक महत्वाचा भाग होता. आणि हीच गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की पश्चिमेकडील युद्ध मोहिमांसाठी अर्थप्राप्ती करणं हा त्या गझनीच्या आक्रमणाचा हेतू होता. म्हणजे धर्मप्रसार हा घोषित उद्दिष्ट होता आणि खरी उद्दिष्ट ही राज्यविस्तार काही प्रमाणामध्ये आणि अर्थप्राप्ती मोठ्या प्रमाणामध्ये हे त्याचे हेतू होते असं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलं जातं. हे समजावून घ्या. ओके, तर आता बघा घटनाक्रम काय आहे ते या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. साधारणतः गझनीच्या आधी एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. गझनीच्या आधी, ओके, गझनीच्या आधी आक्रमणं झाली होती का, तर अफगाण प्रांतामध्ये लक्षात ठेवा अलप्त जीन, ओके, या भागामध्ये अलप्त जीन, अलप्त जीन आणि सुबुक्त जीन या नावाचे शासक होऊन गेले होते. सुबुक्त जीन तर यांनी या प्रदेशावर काय म्हणा बद्दला की आक्रमण करण्याचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते. ओके, त्यांना फारसं यश त्यांना मिळालेलं नव्हतं. हा मुद्दा देखील लक्षात ठेवा. महमूद गझनीच्या आधी अलप्ती जीन, सुबुक्ती जीन यांनी आक्रमणाचे प्रयत्न केले पण त्यांना खूप काही यश प्राप्त झालं असं नाही. सीमावर्ती प्रदेशामध्ये धाडींच्या स्वरूपामध्ये आणि एक नॉमिनल स्वरूपामध्ये त्यांचं वर्चस्व होतं परंतु त्याचे फारसे फलित काही साध्य झालेले नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये साधारणतः इसवीसनच्या 999 एडीमध्ये महमूद गझनी सत्तेवर आला होता आणि मग त्याने असं सांगितलं गेलं की त्याने भारतावर दरवर्षी किमान एक आक्रमण करण्याची प्रतिज्ञा त्याने यावेळेला घेतली होती. ऑफकोर्स दरवर्षी काही आक्रमण झालेलं नाहीये त्याचं. ठीक आहे, फक्त त्याने प्रतिज्ञा घेत असताना एक उत्साह निर्माण करण्याकरता त्याने असं सांगितलं की मी भारतीय प्रदेशावर दरवर्षी किमान एकदा आक्रमण करणार आहे असं त्याने सांगितलं होतं असं म्हटलं जातं. परंतु त्याची आक्रमण एकूण 17 झाली होती हे लक्षात ठेवा. तर 1001 पासून ते 1025, ओके, 1001 ते 1025 या कालखंडामध्ये त्याच्या एकूण 17 स्वाऱ्या झाल्या होत्या हे लक्षात ठेवा. ओके, काही पुस्तकामध्ये 1018 असं देखील वर्ष दिलेलं आहे परंतु 1027 मध्ये त्याचं शेवटची स्वारी झाली होती आणि 1030 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता असे संदर्भ आहे. म्हणून आपण म्हणूया की त्याच्या जीवनकाळामध्ये त्याने भारतावर एकूण 17 स्वाऱ्या केला होता. ठीक आहे, त्यापैकी काही महत्वाच्या स्वाऱ्यांची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे. 1001 मध्ये त्याने हिंदूशाही राजा जयपालचा पराभव केला आणि वैहिंद नावाची राजधानी त्याने जिंकली होती. ओके, वैहिंद ही राजधानी त्याने जिंकली. त्याच्यानंतर 1006 मुलतानचा शासक दाऊद याला त्याने मांडलिक बनवलं. 1008 आणि 1009 हिंदूशाही राजा आनंदपाल याचा पराभव केला. झालं काय होतं की जयपालचा त्याने पराभव केला आणि मग जयपालनी आत्महत्या केली. मग जयपालच्या मृत्यूनंतर आनंदपालाकडे सत्तेचं हस्तांतरण केलं आणि आनंदपाल हा गझनीचा मांडलिक म्हणून त्या ठिकाणी राज्य करायला लागला. परंतु नंतर आनंदपालने पुन्हा स्वतंत्रपणे शासन करण्याचा प्रयत्न केला मग त्यावेळेला मात्र 1008 आणि 1009 त्याने पुन्हा एकदा स्वारी केली आणि आनंदपालाचा पराभव केला. त्याचप्रमाणे याच दरम्यान कांगडा प्रदेशामध्ये नगरकोटचा प्रदेश त्याने जिंकला. 1011 ठाणेश्वर जिंकून चक्रस्वामीचं मंदिर त्याने उद्ध्वस्त केलं होतं. 1013 ते 1014 या काळामध्ये नंदना या ठिकाणी युद्ध झालं आणि शाहीराजे आनंदपाल आणि त्रिलोचनपाल यांचा त्याने पराभव करून अंतिमतः पंजाब वायव्य भाग सिंध हा जो प्रदेश होता आपल्या ताब्यामध्ये त्याने घेतला होता. म्हणजे हा प्रदेश ताब्यामध्ये घेण्यासाठी त्याला इतके वर्ष लागले हे लक्षात ठेवा. म्हणजे राजांचा पराभव जरी झाला तरी त्या ठिकाणी त्याने त्यांना राज्य करण्याची परवानगी दिली होती परंतु 1014 अंतिमतः त्या शाही राजांचा पराभव झाला होता. मग 1018 त्याने मथुरेवर आक्रमण केलं. 1025 सोमनाथचं मंदिर त्याने उद्ध्वस्त केलं होतं आणि 1027 सिंधमध्ये घडून आलेली त्याची स्वारी ही शेवटची स्वारी मानली गेलेली आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी उठाव झाला होता आणि तो उठाव झडपण्यासाठी आणि आपलं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्याने सिंधवर आक्रमण केलं आणि त्यानंतर 3 वर्षामध्ये म्हणजेच 1030
महमूद गझनीचा मृत्यू झाला होता. ठीक आहे, तर ह्या होत्या महमूद गझनीच्या महत्वाच्या स्वाऱ्या. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकते इथे एमसीक्यू कसं येईल, अदरवाईज एमसीक्यू येण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे, पण या ठिकाणी विचारलं काय जाईल की शेवटची स्वारी कोणती होती, या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा अजून काय विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी, अजून काय विचारलं जाऊ शकतं, माफ करा. ओके, तर लक्षात घ्या की कुठल्या भागामध्ये कोणता शासक होता. हिंदुशाही राजा जयपाल, आनंदपाल, त्रिलोचनपाल यांच्यावर देखील कदाचित विचारलं जाऊ शकतं. अदरवाईज या भागातून प्रश्न विचारण्याची शक्यता काहीशी कमी आहे असं मला वाटतं. पण तरी देखील तुमच्या रेफरन्ससाठी, संदर्भासाठी ही माहिती असू द्या, हे तुमच्या नोट्समध्ये समाविष्ट करून घ्या. ओके, आता हा मुद्दा आपण बघूया जो महत्त्वाचा आहे, गझनी आक्रमणाचे नेमके परिणाम काय झाले. बघा, राजकीय परिणाम, आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम. राजकीय परिणामांचा विचार केला तर काय लक्षात येतं की भले गझनीची सत्ता भारतामध्ये प्रत्यक्ष जरी प्रस्थापित झाली नाही, म्हणजे सत्ता झाली तरी प्रत्यक्ष नियंत्रण किंवा नियमित राज्यव्यवस्था काय महमूद गझनींना सुरू केलेली नव्हते, आणि म्हणून भले गझनींचं वर्चस्व किंवा एखादी राजकीय सत्ता प्रस्थापित जरी झाली नाही, तर या सातत्यपूर्ण आक्रमणांमुळे भारतीय सत्ता अधिकच कमकुवत झाल्या हे मात्र निश्चित आहे. भारतीय सत्ता अधिकच कमकुवत झाल्या म्हणजे जेव्हा परकीय चक्र चालून आलं, अशा प्रसंगी देखील भारतीय सत्ता देशाने एकत्र येण्याच्या काही प्रसंगी एकत्र आले, पण त्यांच्यामधले मतभेद देखील तेवढेच प्रखर ठरले आणि त्यामुळे परकीय सत्तांचा विजय झाला होता. म्हणजे काय लक्षात येतं की अवघड प्रसंगी देखील ऐक्याचा अभाव आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे भविष्यामधल्या आक्रमणांना, उदाहरणार्थ मोहम्मद घोरीची आक्रमण, त्याला प्रोत्साहन मिळालं. त्याचप्रमाणे आता जेव्हा एक परकीय चक्र, परचक्र चालून आलं, तेव्हा आपण स्वतःच्या व्यवसायामध्ये बदल केला पाहिजे आणि या आक्रमणांचा किंवा या आव्हानाचा आपण सामना केला पाहिजे अशी काय भावना नव्हती, आणि त्यामुळे शासन प्रशासन व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल काय घडून आले नाहीत, आणि त्यामुळे जुन्या व्यवस्थेमध्ये दोष तसेच टिकून राहिले, आणि त्या परिणामी काय झालं, त्या परिणामी पुन्हा जेव्हा नवीन आक्रमण झाली तेव्हा भारतीय सत्तांचा सहजपणे पाडाव झाला होता हे लक्षात घ्या. पण हे झालं थोडस दुर्गमी परिणाम. आपण तात्काळ परिणामाचा विचार केला तर काय लक्षात येतं की तात्काळ नियंत्रणाचा जर विचार केला, तात्काळ परिणामाचा विचार केला तर काय लक्षात येतं की गझनीच्या मृत्यूनंतर गझनीचं, अफगाणांचं भारतावरील नियंत्रण कमकुवत झालं आणि पुन्हा मग या ठिकाणी भारतीय शासकांनी आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं असं आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्याच परिणामी काय दिसतं की पुन्हा एकदा भारताच्या विविध प्रदेशांवर विविध राजपूत सत्तांचं प्राबल्य प्रस्थापित झालं हे लक्षात येतं. आणि हे प्राबल्य मोहम्मद घोरीच्या आगमनापर्यंत होतं हे लक्षात ठेवा. मग कालांतराने मोहम्मद घोरीने या भारतीय सत्तांचा पराभव करून घोरींचं वर्चस्व आणि नंतर सुलतानशाहीचा प्रारंभ झाला होता. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी काय मुद्दा सांगितला बघा, या ठिकाणी मुद्दा काय सांगितला की भारतावरील नियंत्रण कमकुवत झालं म्हणून परिस्थिती पूर्वपदावर पोहोचली आणि पुन्हा एकदा राजपूत सत्तांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. पण नंतर मात्र मोहम्मद घोरीने पुन्हा एकदा भारतीय सत्तांचा पराभव केला होता. झाले राजकीय परिणाम. म्हणजे तात्कालिक गोष्टींचा विचार केला, इमिजिएट परिणामांचा विचार केला तर फारसे बदल झाले नाहीत असं लक्षात येतं. पण दूरगामी परिणामांचा विचार केला तर मग मात्र मोठे परिणाम झाले असं लक्षात येतं. अशा स्वरूपामध्ये याला बघावं लागतं हे लक्षात घ्या. आता आर्थिक परिणामांचा विचार केला तर काय लक्षात येतं की मोठ्या प्रमाणामध्ये संपत्तीची लूट झाली होती. मथुरेचं मंदिर, सोमनाथचं मंदिर, ठीक आहे, यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लूट प्राप्त केली गेली होती हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सामाजिक परिणामांचा विचार केला तर काय लक्षात येतं की आता मुस्लिमांचं भारताच्या मुख्य भूमीमध्ये आगमनाला चालना मिळाली. ठीक आहे, सिंधच्या आगमनाच्या वेळेला, सिंधच्या आक्रमणाच्या वेळेला काय झालं की सीमावर्ती प्रदेशामध्ये मुस्लिम लोकांचा, मुस्लिम समुदायाचा विस्तार झाला होता. आता गझनीच्या आक्रमणाबरोबर मुख्य भूमीमध्ये देखील आगमन मोठ्या प्रमाणामध्ये घडून आलं, लक्षणीय प्रमाणामध्ये घडून आलं, आणि त्यामुळे ज्याला आपण सामाजिक अभिसरण म्हणतो, सामाजिक घुसळण म्हणतो, मिक्सिंग म्हणतो, त्या प्रक्रियेला अजून जास्त चालना मिळाली होती. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. त्यामुळे झालं काय, मुस्लिम संत, व्यापारी, सैनिक यांचं भारतीय भूमीमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं, त्यांचं येणं सुलभ झालं, आणि त्यामुळं भारतीय संस्कृती आणि अरबस्थानमधून आलेली, अफगाणिस्तानमधून आलेली जी इस्लामिक संस्कृती होती, इस्लामिक संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांच्यामध्ये देवाणघेवाणीची प्रक्रिया चालू झाली आणि त्यामुळे एकीकडे सुफी चळवळीला आणि दुसरीकडे भक्ती चळवळीला चालना मिळण्याची प्रक्रिया या काळामध्ये चालू झाली होती हे लक्षात ठेवा. हे झाले सामाजिक परिणाम. म्हणजे कुठेतरी आपलं सांस्कृतिक सरमिसळ, सामाजिक सरमिसळ दिसतंय आणि एक नवीन तत्वांचा उदय होतोय असं आपल्याला लक्षात येतं.
त्याचप्रमाणे इस्लामिक लोकसंख्येमध्ये देखील वाढ झाली. जसं मी तुम्हाला अरबांच्या वेळेला सांगितलं, धर्मांतर देखील घडून आले. याच्यापैकी काही धर्मांतर हे स्वेच्छापूर्वक होती आणि काही बळजोरीनं झाली होती. ठीक आहे, तर हे गझनी आक्रमणाचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिणाम होते. आता सांस्कृतिक परिणामांचा विचार केला तर काय लक्षात येतं आपल्याला, की उत्बी नावाचा तत्कालीन गझनीच्या काळामध्ये एक लेखक होता, त्याने एक पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे तारीख ई यामिनी. उत्बीच्या तारीख ई यामिनी मध्ये आणि अल्बेरुनीच्या, ज्याचं नाव अबू रायहान असं देखील होतं, तर अल्बेरुनी किंवा अबू रायहान याच्या किताब अल हिंद, याला इंडिका असं देखील म्हटलेलं आहे. किताब अल हिंद किंवा तारीख ई हिंद या नावाने देखील हे पुस्तक ओळखलं जातं, लक्षात ठेवा. तर अल्बेरुनी हा गझनीचा काय म्हणू आपण त्याला, की कंपॅनियन होता. ठीक आहे, मोहम्मद गझनी सोबत तो भारतामध्ये आला होता आणि मग त्याने भारतामध्ये तत्कालीन परिस्थितीचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. त्या साहित्याचं, त्या पुस्तकाचं नाव आहे किताब अल हिंद, जे की इंडिका तारीख ई हिंद या नावाने देखील ओळखलं जातं. आता किताब अल हिंदची आपण थोडक्यात माहिती घेऊया. गझनीच्या आक्रमणादरम्यान, ओके, गझनीचं आक्रमण ज्या वेळेला झालं त्या दरम्यान भारतामधली स्थिती काय होती हे जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे किताब अल हिंद नावाचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये भारताच्या तत्कालीन स्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या अल्बेरुनीनं किंवा अबू रायहानी केलेला आहे. तो भारतामधल्या जात व्यवस्थेवर, धार्मिक स्थितीवर भाष्य करतो हे लक्षात घ्या. जात व्यवस्था कठोर स्वरूपाची होती असं तो म्हणतो. जाती जातींमधले भेद जे होते ते रिजिड होते, कठीण होते, कठोर होते, अशा प्रकारचं वर्णन त्याने केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काय सांगितलेलं आहे की जातींमधल्या संघर्षाचा काय म्हणून आपण त्याला स्थिती सांगत असताना तो असं म्हणतो की शूद्रांच्या स्थितीमध्ये सुधार झाला होता, वैश्यांची स्थिती मात्र खालवली गेली होती आणि वैश्यांना तर शूद्रांच्या बरोबरीने वागवलं जात होतं असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे वैश्यांच्या स्थितीमध्ये घट झाली आणि शूद्रांच्या स्थितीमध्ये वाढ झाली असं त्याचं वर्णन आहे. असं का झालं, कारण मधल्या काळामध्ये काय झालं की सामंतशाहीच्या प्रभावापोटी शेतीचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झाला, कृषीचा विस्तार झाला, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणली जाऊ लागली आणि म्हणून ही जमीन लागवडीखाली आणत असताना त्या ठिकाणी शूद्रांना प्राधान्य दिलं गेलं शेती कसण्यासाठी, मजुरी करण्यासाठी, शेती करण्यासाठी, ओके, उत्पादन घेण्यासाठी शूद्रांना प्राधान्य दिलं गेलं आणि त्यामुळे शूद्रांच्या स्थितीमध्ये काहीसा सुधार झाला होता. पण याचा अर्थ असा आहे का की समाजामधल्या तळागाळातील लोकांची प्रगती झाली होती व त्यांच्या स्थितीमध्ये सुधार झाला होता का, असं मुळीच नाहीये. उलट शूद्रांच्या खाली अस्पृश्यांचा जो गट निर्माण झाला होता त्यांच्यावर मात्र एक दमनाची जी काय प्रक्रिया होती, दमनाची जी काय वृत्ती होती ती मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि अस्पृश्य, चांडाळ या घटकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं, अशा प्रकारचं वर्णन अल्बेरुनीनं या किताब अल हिंद या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन स्थिती, जैन धर्माची स्थिती काय होती, बौद्ध धर्माची स्थिती काय होती, याच्यावर तो भाष्य करतो. तर हे झालं जातव्यवस्था आणि धार्मिक स्थिती, म्हणजे सामाजिक स्थिती काय होती त्याच्यावरचे त्याच्या कॉमेंट्स. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, हा स्वतः खूप मोठा विद्वान होता आणि भारतीय गणित, भारतामधलं खगोलशास्त्र, भारतीय वेदांचा अभ्यास या गोष्टीमध्ये त्याला विशेष रस होता आणि त्याच पोटी त्याने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. एवढंच नाही तर आर्यभट्टाच्या पुस्तकाचं, आर्यभटीयम नावाचं पुस्तक जे आर्यभट्टाने लिहिलं होतं त्याचं भाषांतर त्याने केलं होतं, हे लक्षात ठेवा. आर्यभटीयम या पुस्तकाचं त्याने भाषांतर केलं होतं. भारतामधल्या विज्ञानामध्ये देखील त्याला विशेष रस होता. त्याने चरक संहितेचं वर्णन केलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याने चरक संहितेचा उल्लेख केलेला आहे परंतु सुश्रुत संहितेचा उल्लेख मात्र त्याने केलेला नाही आहे. ओके, चरक संहितेचा उल्लेख त्याने केलेला आहे. त्याचप्रमाणे अल्केमी या छद्मविज्ञानावर त्याने टीका केलेली आहे. आता अल्केमी म्हणजे काय, अल्केमी म्हणजे असं प्रकारचं शास्त्र, ठीक आहे, ज्यामध्ये असा दावा केला जातो की एका विशिष्ट पदार्थाचा वापर करून, ज्याला आपण परिस म्हणतो, एका विशिष्ट पदार्थाचा वापर करून कोणत्याही धातूचं सोन्यामध्ये रूपांतर होऊ शकतं, ठीक आहे. असं जे शास्त्र, असं जे छद्मशास्त्र आहे, ठीक आहे, तर ते त्या काळामध्ये प्रचलित होतं आणि त्यामुळे भारतीय लोक विनाकारण अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि असे प्रयत्न करतात, अशा प्रकारची टीका त्याने या शास्त्रावर केलेली आहे. म्हणून हे वाक्य लक्षात ठेवा, अल्केमी या छद्मविज्ञानावर त्याने टीका केलेली आहे. आता भारतामध्ये जे काय प्रचंड ज्ञान होतं, जे काय प्रगत ज्ञान होतं, त्याचं त्याला कौतुक आहे. म्हणून तो काय करतो की भारतामधल्या ज्ञानाचं तो कौतुक करतो, पण त्याचबरोबर ज्ञान विस्ताराच्या बाबतीमध्ये, ठीक आहे, भारतामधला जो ब्राह्मण समुदाय होता, वरिष्ठ घटक होता, त्यांच्या वृत्तीवर मात्र त्याने टीका केलेली आहे. कशी टीका केलेली आहे त्याचं एक वाक्य, खूप छान वाक्य आहे आणि प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. तर अल्बेरुनी काय म्हणतो की भारतामधलं ज्ञान कसं आहे,
भारतामधलं ज्ञान म्हणजे सागरगोट्यांमध्ये विखुरलेल्या मोत्यांप्रमाणे आहे. भारतामधलं ज्ञान म्हणजे सागरगोट्यांमध्ये विखुरलेल्या मोत्यांप्रमाणे आहे. जो खरा जिज्ञासू आहे त्याला ठीक आहे हे गोटे बाजूला करून ते मोती वेचावे लागतात. म्हणजेच काय की अत्यंत निवडकपणे सिलेक्टिव्ह गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात खरं ज्ञान म्हणून. नाहीतर काय की अज्ञानाच्या आवरणामध्ये ज्ञानाच्या गोष्टी गुंडाळलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्ञान आणि अज्ञानाच्या गोष्टी अंधश्रद्धा ठीक आहे या काय म्हणून आपण त्याला यांचं सह अस्तित्व आहे आणि त्यामुळे खरं ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात असं तो म्हणतो. आणि म्हणून जो खरा जिज्ञासू आहे त्याला निवडकपणे ज्ञान संपादन करावं लागतं असं तो म्हणतो. आणि त्यासाठी तो कोणाला जबाबदार धरतो तर त्याचं म्हणणं काय आहे की भारतामधला जो ब्राह्मण घटक आहे वरिष्ठ घटक आहे जो विद्वान घटक आहे त्यांना सगळ्या घडामोडी नेमक्या कशा घडतात निसर्ग मनुष्य निसर्गातील रहस्य या सगळ्या गोष्टींचं उत्तम ज्ञान संपूर्ण ज्ञान त्यांना आहे. परंतु तरी देखील आपलं महत्व टिकून राहावं याकरता ते समाजामध्ये अंधश्रद्धा निर्माण करतात आणि आपलं महत्व टिकवण्याचा प्रयत्न करतात अशा स्वरूपामध्ये अशा शब्दामध्ये त्याने या वृत्तीवर टीका केलेली आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात ठेवा अल्बेरुनीचं हे जे किताब अल हिंद हे साहित्य अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामुळे झालं काय अल्बेरुनीनं भारतामधल्या परिस्थितीचं भारतामधल्या समाजाचं भारतामधल्या आर्थिक स्थितीचं भारतामधल्या ज्ञानाचं जे काही वर्णन करून ठेवलेलं आहे त्यामुळे किताब अल हिंद हे अरब जगतामधलं मुस्लिम जगतामधलं एक लोकप्रिय साहित्य बनलं आणि त्यामुळे भारतामधला जाणून घेण्याची भारतामध्ये येण्याची ओके आणि या प्रदेशामध्ये वास्तव्य करण्याची एक प्रेरणा निर्माण झाली आणि त्यामुळं मुस्लिमांच्या किंवा मुस्लिम समुदायाच्या भारतामध्ये अधिकाधिक येण्याला चालना मिळाली होती लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ओके ज्याला आपण सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया म्हणतो या सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला अजूनच चालना मिळाली आणि त्यानंतर जेव्हा मग मोहम्मद गौरीचं आक्रमण झालं तेव्हा ही प्रक्रिया अजून जास्त विस्तारली आणि परिणामी आता भारतामध्ये मुस्लिम शासकांच्या सत्तेची स्थापना झाली होती असं आपल्याला लक्षात येतं. ओके तर मित्रांनो लक्षात घ्या ही होती भारतामध्ये झालेली प्रारंभिक आक्रमणं ठीक आहे. प्रारंभिक म्हणजे संक्रमणाचा कालखंड संक्रमणाच्या काळामध्ये असणारी भारतामधली स्थिती आणि त्या स्थितीचा फायदा घेऊन झालेली प्रारंभिक आक्रमणं जसं की अरबांचं आक्रमण ओके महत्त्वाच्या घटना त्या विजयाची कारणं आणि त्याचे परिणाम हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे महमूद गौझनीचं आक्रमण त्याच्या मागे असणारी पार्श्वभूमी विजयाची कारणं आणि त्याचे झालेले परिणाम यांचा देखील आपण अभ्यास केला. विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय बदल झाले याचा देखील आपण अभ्यास केला. आता याच्यानंतर आपल्याला मोहम्मद गौरीचं आक्रमण आणि त्या पोटी भारतामध्ये झालेली सुलतानशाहीची स्थापना या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करायचा आहे जो आपण पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत. यानंतर आपण सुलतानशाही आणि मुघल सत्ता यांच्यावर सत्र कंडक्ट करणार आहोत आणि त्यामध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधले अत्यंत महत्त्वाचे जे मोजके मुद्दे आहेत त्याचा आपण अभ्यास करूया आणि त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाकडे आपल्याला वळायचं आहे. तर आपण पुन्हा पुढच्या सत्रामध्ये भेटूया. तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा. भेटूयात. ओके थँक्यू.